लोकप्रिय मराठी नाटक हे राम नथुराम अब आप ऑनलाइन देख सकते हैं। लिंक इस वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में उपलब्ध है। राष्ट्राय स्वाहा। विश्वकेसरी फाउंडेशनचं काम खरोखरच अप्रतिम आहे। मदत या शब्दाचा अर्थ 19 साली जेव्हा मला कर्करोग झाला तेव्हा या शब्दाचा अर्थ मला एवढा कळला आणि माझ्यासारख्या एका प्रतिथयश अभिनेत्याची सुद्धा किती वाताहत होऊ शकते कर्करोगामुळे आणि त्याला सुद्धा किती मदतीची गरज असते हे त्या काळामध्ये माझ्या लक्षात आलं। त्यामुळं खरोखरच अशी मदत कुठल्याही पद्धतीची मदत करणं ह्याच्यासारखं पुण्य कर्म नाही आणि विश्वकेसरी फाउंडेशन हे फारच मोठं समाज कार्य करते त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं त्यांचं कौतुक करावं केलं। सतत कशावरती लाईट लावा। हिंदुस्थानला एक प्रचंड असा भव्य शौर्याचा इतिहास आहे पण आपल्याला शौर्याचा इतिहास कधी शिकवलाच जात नाही। पराभूतांचा इतिहास पराजयाचा इतिहास सातत्याने आम्हाला शिकवला जातो। मला स्वतंत्र झालेल्या 75 वर्षाच्या या भारतामध्ये आयुसेनी आणि रक्त न सांडता रक्ताचं एक थेंबही न सांडता देशाला स्वातंत्र्य मिळालं असं आमच्या माथ्यावरती मारलं जातं। त्यामुळे शौर्य आणि शौर्य गाजवणारे सर्व सेनापती सर्व योद्धे कायमच आमच्या इतिहासामधनं गायब झाले। छत्रपती शिवाजी महाराज फक्त जयंतीपुरते उरले। संभाजी महाराज आता धर्मवीर नाही इथपर्यंत शोध लावला गेला आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनाही आता सेक्युलर बनवण्याची मोहीम सुरू झालेली आहे। हळूहळू हळूहळू शिवाजी महाराजांनी एकाही मुसलमानाला कधी मारलंच नव्हतं असंही पुढे आपले राजकारणी सांगू शकतात असं सांगितलं तर काही आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही। आणि गेली 25-30 वर्षांमध्ये सुरू झालेलं अत्यंत गलिच्छ असं जातीचं राजकारण आणि या गलिच्छ जातीच्या राजकारणामध्ये फार मोठा टार्गेट केलेला जर कुठला समाज असेल तर तो ब्राह्मण समाज आहे। आणि बाजीराव पेशव्याचं दुर्दैव हे की तो नेमका त्याच ब्राह्मण समाजामध्ये जन्माला आला चित्पावन ब्राह्मणाच्या घरात जन्माला आला हे त्याचं सगळ्यात मोठं दुर्दैव। त्यामुळे अद्वितीय योद्धा असून सुद्धा त्याला फटका बसला तो त्याच्या ब्राह्मण असण्याचा आणि मग संपूर्णपणे एक अद्वितीय अपराजित असा जगातला हा योद्धा दुर्लक्षला गेला जाणीवपूर्वक दुर्लक्षला गेला। मुळात बाजीराव पेशव्याची कारकीर्द अत्यंत छोटी आहे फक्त 21 वर्षांची कारकीर्द आहे। वयाच्या 20व्या वर्षी पेशवा झाला आणि 42व्या वर्षी तो गेलाय। बरं स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिळक अशी वैविध्यपूर्ण कामगिरी नाहीये। बाजीराव पेशव्याची कारकीर्द तसं बघितलं तर एकसुरी आहे कारण तो फक्त युद्ध खेळत होता। 21 वर्षात 42 लढाया प्रॅक्टिकली जरी विचार केला तरी तो याच्या पलीकडे काही करू शकणारच नाही तर त्याच्याकडे थोडा वेळच नाही कारण सर्व लढाया या पावसाळा संपल्यानंतर सुरू व्हायच्या आणि पुन्हा पावसाळा संपायच्या मोहिमा संपवायला जायच्या। त्यामुळे वर्षाला 12 महिने त्यातले 4 महिने पावसाळा उरलेले 8 महिने सातत्याने हा मनुष्य घोड्यावर बसून फक्त लढाया लढत होता। अनेक शत्रूंशी एकाच वेळेला मुकाबला करत होता। मुघलांशी मुकाबला करत होता पोर्तुगीजांशी करत होता ब्रिटिशांशी करत होता निजामांशी करत होता इंग्रजांशी करत होता
एवढं लहान वय, त्यामुळे कुठल्याही अशा महापुरुषाचा जन्म त्याचा खरा जन्म आणि इतिहासातला एक जन्म असतो. म्हणजे अमुक एका तारत्यार्थीला एका आई वडिलांच्या पोटी एक पुत्र जन्माला येतो, हा एक जन्म वेगळा असतो, आणि महापुरुष म्हणून त्याचा एक जन्म होतो तो इतिहासातला जन्म असतो. आणि असा इतिहासातला जन्म या महापुरुषांचा होतो त्याच्या आधीची थोडीशी परिस्थिती समजून घेणं फार गरजेचं असतं, तेव्हा त्याचं महत्व कळतं. हे महत्व कळण्यासाठी छोटस उदाहरण देतो तुम्हाला. 1983 ला आपण भारताने क्रिकेटमध्ये पहिला वर्ल्ड कप जिंकला. त्या वर्ल्ड कप जिंकण्याची एक जो ट्रिगर पॉइंट होता, अख्खा वर्ल्ड कप जिंकण्याच्या दिशेनं घेऊन जाणारी एक इनिंग कपिल देवनी खेळली, ती म्हणजे 175 रन केल्या नॉट आउट झिम्बाब्वेच्या विरोधात. आता एखाद्या प्लेअरनी 175 रन केल्या हे खूप मोठीच गोष्ट आहे, पण त्याचं वैशिष्ट्य, त्याचं महत्व तेव्हा कळतं जेव्हा तो बॅटिंगला आला तेव्हाची परिस्थिती काय होती. तर ती होती 17-5 विकेट गेलेल्या होत्या. सुनील गावस्कर, मोहिंदर अमरनाथ, वेंगसरकर सारखे दिग्गज बॅट्समन, जे फक्त बॅट्समन म्हणून आपल्या टीममध्ये होते, ते सगळे आउट झालेले होते फक्त 17 धावांवरती. 100 रन सुद्धा आता भारत करू शकेल की नाही अशा कंडिशन मध्ये कपिल देव निखंजी उतरला आणि त्याच्यानंतर 175 धावांची एक अद्भुत खेळ खेळला. हे जेव्हा आधीची बॅकग्राऊंड कळते तेव्हा त्या 175 इनिंगचं महत्व फारच वाढतं. त्यामुळे बाजीराव पेशवा 41 लढाया लढला हे खूप ग्रेटच आहे, पण हे लढाई लढला हा जेव्हा आला इतिहासामध्ये, इतिहासाच्या नकाशावर जेव्हा त्याचा प्रवेश झाला, इतिहासाच्या पानांवर जेव्हा त्याचा बाजीराव पेशवा म्हणून प्रवेश झाला, त्याच्या आधीची परिस्थिती समजून घेणं फार गरजेचं. आणि आपल्याकडं अतिशय दुर्भाग्याने काही राजकीय मंडळी फार घाणेरड्या पद्धतीने या सगळ्यांचा उल्लेख करत असतात. म्हणजे मध्यंतरी जेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते आणि तेव्हा जेव्हा त्यांनी त्या संभाजीराजेंची नेमणूक राज्यसभेवर केली तेव्हा आमच्या पवार साहेबांनी असं एक वक्तव्य केलं होतं की पूर्वी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करायची, आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करायला. हे मी सांगण्याचं कारण असं आहे की आता जेव्हा बाजीरावचा इतिहास तुम्हाला मी सांगितलं तेव्हा हे वाक्य खरंच ते खरं बोलले. हळूहळू कळेल तुम्हाला. इतिहास आहे हा, शरद पुंजेने लिहिलेलं नाही, पुस्तकातली लिहिलेली पुस्तकं आहेत, त्याचा अभ्यास करून मी बोलत असतो, मी काही माझ्या मनाने काही सांगत नाही. त्यामुळं या देशावरच्या आक्रमणांपासून सुरुवात करावी लागेल. 7व्या शतकापासून या हिंदू संस्कृतीवर, हिंदुस्थानावरती अफाट अशी आक्रमणं सुरू झाली. आक्रमण तेव्हाच होतात जेव्हा एखादी संस्कृती, एखादं राष्ट्र प्रचंड श्रीमंत असतं, तेव्हा श्रीमंत माणसावरती कोणीतरी अटॅक करत असतं. श्रीमंत माणसाचं घर लुटायला दरोडेखोर येतात, गरीबाचं घर लुटायला नाही. त्यामुळं जगामध्ये अशी खचाखच श्रीमंती भरलेली, त्या घराघरामधून सोन्याचा धूर यायचा, असे असा एक राष्ट्र डोळ्यासमोर आलं, अशी एक संस्कृती डोळ्यासमोर आली आणि प्रत्येकाला मोह झाला की या संस्कृतीला लुटावं, या संस्कृतीवर, या राष्ट्रावरती आपण राज्य करावं. आणि या भावनेतून जेव्हा जेव्हा हिंदुस्थान फिरत, संपूर्ण जग फिरत असताना, जेव्हा जेव्हा सगळी माणसं, सगळे लोक जेव्हा सिंधू नदीच्या काठावरून जात होते तेव्हा त्यांना साक्षात्कार झाला की या नदीच्या पलीकडचा हा राष्ट्र हे किती जबरदस्त आहे, हे लुटलं पाहिजे, या राष्ट्रावर आपण राज्य केलं पाहिजे, खऱ्या अर्थाने आपण श्रीमंत होऊ. आणि मग आपल्यावरती आक्रमणांना सुरुवात झाली. हुणांचं आक्रमण झालं, शकांचं आक्रमण झालं, ग्रीकांचं आक्रमण झालं, पोर्तुगीजांचं झालं, 5-5 मुसलमान शाह्यांचं झालं, 450 वर्ष इस्लामचं आक्रमण होतं. छत्रपती शिवाजी महाराज मोठे का, याचं कारण एक प्रदीर्घ अशी भयानक काळ रात्र ज्या हिंदुस्थानने अनुभवली ती म्हणजे इस्लामिक राष्ट्राची, इस्लामिक आक्रमणाची, मुसलमानांच्या आक्रमणाची, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही अशा पद्धतीच्या 5-5 मुसलमान शाह्यांनी जितकं यथेच्छून लुटता येईल तेवढं आम्हाला लुटलं, आमचं धर्मांतरण केलं, आमची हजारो लाखो मंदिरं उद्ध्वस्त केली,
आणि आम्हाला माहितीच नाही की आता याच्यानंतर कधी दिवस उजाडणार आहे की नाही, याच्यानंतर सूर्य कधी उजाडणार आहे की नाही, काय असं चालू राहणार आहे. आणि मग 450 वर्षानंतर एक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठेपण याच्यामुळे फार वाढतं, याचं महत्व का वाढतं, कारण 450 वर्ष स्वराज्य हे नाव सुद्धा विचार सुद्धा जर कोणी करू शकत नसेल आणि हे सगळं आक्रमण आता कोणीही थांबवणार नाही. हजारो यज्ञ होम हवन झाली, लोकांनी देवाची प्रार्थना करून झाली, देव पाण्यात बुडवून झाले, काही होत नाही. अशा एका 450 वर्षांच्या काळ रात्री नंतर एक शिवबा जन्माला आला. आणि अशा पोटी जन्माला आला ज्याचे वडील स्वतः औरंगजेबाच्या दरबारामध्ये सेनापती म्हणून मान खाली घालून उभे होते. अशा एका शहाजी राजांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आणि त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. त्यामुळं शिवाजी महाराजांचं इतकं अनन्य साधारण महत्व वाढतं, कारण त्याच्या आधीची जी बॅकग्राऊंड आहे ना ती फार भयानक आहे. राज्याभिषेक कसा करायचा, हा मंत्र कुठले म्हणायचे हेही आम्हाला माहीत नव्हतं. आमच्या त्यावेळेच्या भटजींना, गुरुजींना हे सांगितलं जातं ना की गुरुजींनी नकार दिला, तर नकार देण्यापेक्षा प्रॅक्टिकल परिस्थिती अशी होती की 450 वर्ष म्हणजे किती पिढ्या झाल्या, इतक्या पिढ्यामध्ये राज्याभिषेक हा संस्कारच झालेला नाही, कुठल्याही भटजींनी हा केलेलाच नाही. त्यामुळे हा राज्याभिषेकाचा संस्कार कसा करतात, त्यासाठी कुठली होम हवन केली जातात, कुठली पद्धत वापरली जाते, कुठले मंत्र म्हटले जातात, आम्हाला माहितीच नव्हतं. 450 वर्ष पण केवळ ब्राह्मण द्वेष इतका ठासून भरलेला असल्यामुळं जिथे दिसेल तिथे वाटेल ते बोलत राहायचं आणि सांगत राहायचं. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोणी भटजी मिळेना, राज्याभिषेकाचा मंत्रच म्हणणारा भटजी नाही, कारण त्याच्या आधी 450 वर्ष म्हणजे किती पिढ्या झाल्या हो, साधारण 12-15 वर्षांनी एक पिढी बदलते, म्हणजे एका शतकामध्ये जवळजवळ 5 ते 6 पिढ्या असतात. म्हणजे 450 वर्षात झाल्या किती, जवळजवळ 25-30 पिढ्या झाल्या. 25-30 पिढ्यांमध्ये जर कोणी राज्याभिषेकच करून घेतलेला नाही, स्वराज्य हा शब्दही उच्चारलेला नाही, तर कसं माहीत असणार की राज्याभिषेक नेमका कसा करायचा असतो. आणि मग तिकडचे काका भट्ट येतात आणि मग छत्रपतींचा राज्याभिषेक करतात, पण येतो ब्राह्मणच ना. मग छत्रपतींच एक स्वराज्याची स्थापना केली, जे स्वप्न त्याच्या आईने बघितलेलं होतं, लग्नाआधीपासून पाहिलेलं होतं, हेही खूप लोकांना माहीत असतं. शहाजीराजांशी लग्न होण्यापासून जिजाबाईचं लहानपणापासूनचं हे स्वप्न होतं. आपोआप शिवाजी पोटी जन्माला येत नाही, इतकी वर्षे एकच विचार सतत डोक्यामध्ये घोळत असतो. बरं, असे विचार डोक्यात घोळणारे दोन नवरा बायको एकत्र आले, कुठेतरी हनीमूनला गेलं आणि मूल जन्माला आलं असं नव्हतं. ते काहीतरी विशिष्ट हेतू विशिष्ट ध्येयाने जन्माला घातलेलं मूल होत. ते शहाजीराजांनी सुद्धा स्वराज्याचे दोन अयशस्वी प्रयत्न करून झालेले होते, ते अयशस्वी ठरलेले होते, त्यांना यश आलेलं नव्हतं. मग नाईलाजाने ते पुन्हा औरंगजेबाच्या चाकरीमध्ये गेलेले होते, त्यामुळे ती सल मनामध्ये होती. इकडे ही लग्ना आधीपासून जिजाबाई पोडगीच्या मनामध्ये हे स्वराज्याचे घोळत होते विचार, अशा दोघांचं लग्न होत आणि मग त्याच्यातून एक पुत्र जन्माला येतो, त्याचं नाव शिवाजी. आणि मग तो छत्रपती शिवाजी महाराज होतो, स्वराज्याची स्थापना करतो आणि मग ही इतक्या वर्षांचं आक्रमण थोपवतो. ही अंधारी भयान रात्र संपवतो आणि सूर्य जन्माला येतो. स्वातंत्र्यवीर त्या 33 कोटी देवतांना बाजूला ठेवून शिवाजीवर आरती रचतात, म्हणून त्याला हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, असा नृसिंहाचा अवतार असा त्याचा उपमा देतात. असा हा शिवाजी, शिवाजी समजून घेणं फार गरजेचं आहे. आता हे मी शिवाजी शिवाजी म्हणतो तर काही ब्रिगेडी भयंकर तापतात. हो, शिवाजी म्हणायचं नाही, प्रत्येक वेळेला छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं, असं नसतं.
शिवाजी म्हणणं म्हणजे त्याचा अपमान नसतो. अतीव प्रेमातून आपण त्याला एकेरी नावाने हात मारतो. जेव्हा आपण एखाद्या माणसावर अतीव प्रेम करतो, बाजीराव पेशवा अतीव प्रेम बाजी म्हणतो आपण. शिवाजी महाराज जेव्हा छत्रपती झाले, स्वराज्याची स्थापना झाली, राज्याभिषेक झाला, त्याच्यानंतर ते जिवंत असताना त्यांच्या स्वराज्यातल्या सामान्यातल्या सामान्य बायका पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणत नव्हत्या, माझा शिवबा म्हणायच्या, म्हणजे अपमान नव्हता. अफाट प्रेम या हृदयाच्या सिंहासनावर आरूढ झालेला माणूस होता. आपण नकळत त्याला एकेरी नावाने आणणार. लता मंगेशकर काय सुंदर गातात, भारतरत्न आहे. प्रत्येक वेळा म्हणतो का एखादं गाणं ऐकलं लताच होती, पण काय भारतरत्न लता मंगेशकरची गातात ना असं आपल्या मुखातून काय येतं. वयाने आपल्या सगळ्यांपेक्षा मोठ्या होत्या, 100 जवळ आलेल्या होत्या. भारतरत्न 50 गाजवलेला काळ, जगभर पसरलेला आवाज, हिंदुस्थानची ओळख, ज्या काही गिनाचिना लोकांमुळे होते त्यातलं एक नाव. आपण पटकन त्या काय लता गाते रे, लतासारखा आवाज आहे. लता आपण एकेरी म्हणतो ते अपमान नसतो, तो अफाट प्रेम असत. त्यामध्ये अफाट प्रेमातून या सगळ्या महापुरुषांचा आपण अतिशय सहज प्रेमाने एकेरी उल्लेख करायला. तर मी तो करतच राहणार, मी काय कोणाला घाबरत नाही. पण भाषण युट्यूब वर टाकल्यानंतर ज्या खाली कॉमेंट्स येतात त्या फार गमतीदार असतात, त्या फार मजेशीर असतात. हे मोक्षा छत्रपती शिवाजी महाराज म्हण असं वगैरे बिंडोक उत्तरही देत नाही त्यांना. भुकणारे असतात, भुकत राहतात, त्यांनाही त्यांचा धर्म पाळायचा असतो. तर असा हा शिवाजी महाराज, असे हे शिवाजी महाराज, त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. पण आपलं दुर्भाग्य आहे, हिंदूंच दुर्भाग्य, सगळे हिंदू धर्मासाठी जेव्हा जेव्हा विडा उचलून माणसं उभी राहिली, ती सगळी फार अल्प वयात आपल्यापासून दूर. हा शाप आहे हिंदू धर्माला, हिंदू संस्कृतीला. त्यामुळे शिवाजी महाराज फार लवकर गेले. मला नेहमी वाटते इतिहास वाचत असताना, इतिहासाकडे बघत असताना, का असं होत, का एवढा मोठा शाप आहे, का नाही छत्रपती शिवाजी महाराज 75 पर्यंत जगले. 75 सोडा, अजून एक 10 जरी जगले असते ना, तरी इतिहास फार वेगळा झाला असता, फार बदलला असता. दुर्दैव गेले महाराज फार लवकर निघून गेले. साठी पण बघितली नाही. मग त्यांचा पुत्र संभाजी महाराज अद्वितीय, म्हणजे काय बोलायचंच नाही. वडिलांच्याही पुढे एक पाऊल टाकणारा हा सेनापती होता. अफाट लढला, कसं जगावं हे शिवाजी महाराजांनी शिकवलं, आणि धर्मासाठी कसं मरावं हे संभाजी महाराजांनी शिकवलं. औरंगजेबाचं स्वप्न शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण होऊ दिलं नाही. स्वराज्यावर त्याला अधिसत्ता गाजवता आली नाही. संभाजी महाराजांची लढ लढ लढलाय तो, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत संभाजी लढलाय. असा तसा लढला नाही. इस्लामचा स्वीकार कर ही अट जर त्यांनी मान्य केली असती तर त्यांचं जीवन थांबलं असतं, मेले नसते ते, वाचले असते प्राण, नाही म्हणाले. आणि तरीही त्यांना आम्ही धर्मवीर म्हणायचं नाही, आपण म्हणायचं एकच उद्घोषाने म्हणायचं, हजारो लाखो लोकांनी म्हणायचं. राजकीय स्वार्थ नाही आपल्या कुणामध्ये, आपल्या कुणालाच आमदार व्हायचं नाही आणि खासदार व्हायचं नाही. आपल्याकडे कुणाकडेही मतपेट्या नाही, त्यामुळे आपल्याला काही घाबरायचं कारण नाही. धर्मासाठी वीरगती पत्करणारा तो धर्मवीर, त्याचा अर्थच माहित नाही. सगळा इथला प्रॉब्लेमच आहे सगळा. त्यामुळे छत्रपतींचं अर्धवट कार्य जे राहिलं होतं ते संभाजी महाराजांनी सुरू केलं. संभाजी महाराजही पुन्हा असेच लवकर अनन्वित अत्याचार छळ सहन करून केवळ धर्मांतरण करायला नकार दिला आहे एका कारणासाठी. औरंगजेबाने छळ छळ छळून चांबडी सोली, डोळ्यात शिगा घातल्या, नख काढली, जीव खेचून काढली, तरी माणूस अंकित चूक केलं नाही.
संभाजी महाराजांचं जेवढं हे भयानक असं शौर्य आहे त्याच्याबरोबर ती विलक्ष यातना भोगणारा पण एक माणूस त्याच्याबरोबर होता, त्याचा मित्र कवी कलश, आणि तो ब्राह्मण होता. पुन्हा एकदा दुर्लक्षित राहिला. तो जर दलित असता तर त्याचंही तेवढंच कौतुक झालं असतं. आपण कुठल्याही गोष्टीला जातीच्या चौकटीत जे बसवतो ना ते इतकं तिरस्करणीय आहे. आपण त्या माणसाचं कर्तृत्वच बघत नाही. कर्तृत्व ही जात असायला पाहिजे. जन्म कुठं घेतो याच्याशी काहीही संबंधच असता का? एखादा कोकणस्थ ब्राह्मणाच्या घरात जन्माला नाही, बाईच्या नादाला लागलाय, व्यवसाय व्यवसाय करतोय आणि दारू पिऊन येतोय, तर तो कसला आलाय ब्राह्मण? कर्तृत्वावर जात ठरली पाहिजे, व्यवसायावर जात ठरली पाहिजे. आणि मुळात या जाती तशाच पडलेल्या आहेत, त्या जन्मजात कधीच पडलेल्या नाही. भार सांभार भार सुतार सोनार सगळ्या जाती 18 पगड जाती जर तुम्ही बघितल्या त्या सगळ्या व्यवसाय दृष्टीत आहे, जन्मादृष्टीत नाही. कारण जन्म कुठे घ्यायचा हे माझं कर्तृत्व शून्य आहे. मी नंतर काय करतो त्याच्यावर माझी जात ठरते. जात म्हणजे धर्म ठरतो, धर्म म्हणजे मी कसा वागतो. आणि संभाजी महाराज ज्या धर्माने वागले त्या हिंदू धर्मासाठी मेले, अननवित अत्याचार सहन करत मेले. पुन्हा एकदा आम्हाला हिंदूंचा शाप खरा ठरला आणि आमचा एक राजा पुन्हा अल्प वयात गेला. आणि मग संभाजी महाराजांचा पुत्र शाहू महाराज, तेव्हा तो महाराज नव्हता तेव्हा शाहू होता. संभाजी महाराजांच्या पत्नीने यशुबाईने शाहूला राजपदावर न बसवता महाराजांच्या भावाला राजाराम महाराजांना बसवलं, ते छत्रपती झाले. आणि मग तिथून ही जी पकड होती स्वराज्यावरची, हिंदवी स्वराज्यावरची पकड हळूहळू हळूहळू लूज पडायला लागली, ढळायला लागली, ताकद कमी व्हायला लागली. आणि मग त्याचा बरोबर वचपा काढला. संभाजी महाराज शेवटपर्यंत आपल्या समोर चुकले नाहीत, त्याचा बाप शिवाजी आपल्या समोर कधी चुकला नाही याची सणक होती त्या औरंगजेबाच्या मस्तकामध्ये. आणि त्यांनी यशुबाई शाहू लहान होता शाहू 6-7 वर्षाचा होता आणि संभाजी महाराजांचा दासी पुत्र अशा तिघांना अटक केली दिल्लीच्या कारागृहामध्ये दामोदर. आणि इकडे राजाराम महाराज छत्रपती झाले आणि त्यांची आणि राजाराम महाराज उत्तरेतल्या दक्षिणेतल्या मोहिमा सुरू केल्या स्वराज्याच्या विस्तारासाठी. आणि त्या मोहिमेमध्ये पुन्हा राजाराम महाराज पण गेले. काय भयानक शाप असेल ना. ही सगळी माणसं अशी अल्पवयात का जातात? काय एकही माणूस असा 70-75 पर्यंत टिकत नाही? हल्ली किती टिकतायत माणसं? असायला काय झालं तुम्हाला? अजिबात त्यांच्याबद्दल बोलत नाही मी, एकंदरीत वागतो. मेडिकल सायन्स एवढं प्रगल्भ झालंय त्यामुळे आता माणसं खूप जगतायत असं मला म्हणायचं आहे. आचार्य अत्रेंची पद्धत होती, ठोकून एक बातमी छापायची, दुसऱ्या दिवशी माफी मागायची. त्यांना विचारायचे की असं का करता तुम्ही, त्यामुळे माफी मागितली लक्षात नाही राहत. त्याच्यात काही गंमत नाहीये. असो, राजाराम महाराज गेले आणि तारा राणी त्यांची बायको तिने स्वराज्याची थोरा त्यांचा मुलगा संभाजी, तेव्हा अशी पद्धत होती की आजोबांचं वडिलांचं नाव परत परत ठेवायचं. त्यामुळं शिवाजी महाराजांच्या कुळामध्ये तुम्हाला शिवाजी संभाजी नावं नंतर अनेक पिढ्या, आत्ता सुद्धा कोल्हापूरचे परत ते संभाजी महाराज आहेत ना. नाही आत्ता कोल्हापूरचे आहेत ते संभाजीच आहेत की हो. संभाजी राजेच आहेत, त्याला राज्य सगळं पाठवलं ना.
त्यांनाच आता कोणी सपोर्ट केला नाही आणि मग ते उभे राहिले ना. हसता का सारखं? आणि तारा राणी अत्यंत हरिष्ठवान बाई, 4 वर्षाचा संभाजी मुलगा, त्याला गादीवर बसवलं आणि त्याच्या नावाने सुरुवात केली राज्य लढवायला. प्रचंड हिमतीची बाई होती. आणि तिकडे शाहू येसुबाई आणि संभाजी महाराजांचा दासी पुत्र असे तिघे तिकडे जेलमध्ये. तो शाहू तिथं त्या जेलमध्ये औरंगजेबाच्या त्या सगळ्या वातावरणामध्ये मोठा होत होता. स्वभाव अत्यंत चांगला, अत्यंत प्रेमळ, सगळ्यांशी अत्यंत जुळवून घेणारा स्वभाव असल्यामुळं शेवटी शेवटी औरंगजेबही शाहूच्या प्रेमात पडला अशी इतिहासामध्ये नोंद आहे. बरं का? इतकं सगळ्यांशी तो जुळवून घ्यायचा. आणि औरंगजेबाच्या हे लक्षात आलं होतं की अनन्वित अत्याचार करून काहीच साध्य होत नाही, काहीतरी वेगळ्या पद्धतीचं प्लॅनिंग कूटनीती करायला पाहिजे, त्याशिवाय आपण या स्वराज्यावरती आपलं राज्य आणू शकणार नाही. अखंड हिंदुस्थानवर माझं हुकूमत चालली पाहिजे, हे माझं स्वप्न जर मला पूर्ण करायचं असेल तर ही काहीतरी अशी जमात आहे महाराष्ट्राच्या मातीतली की ही अशी अत्याचार करून नाही संपत. त्याच्या शाहूचा स्वभाव, शाहूचं वागणं बोलणं इतकं आवडायचं, तिथल्या अनेक निजामाच्या अनेक सरदारांना तो असं प्रेमात पाडत गेला. त्यामुळे त्यांचा तिथे असा छळ वगैरे झाला नाही, फक्त ते कैदेत होते. आणि मग औरंगजेबाच्या डोक्यात कल्पना आली की खरा वारसदार संभाजी महाराजांनंतर शाहू होता आणि आता तो वारस डावलून तिकडे राजारामांची पत्नी तिथे राज्य करते आहे, तर आता आपण ही योग्य वेळ आहे येसुबाईला आणि संभाजीला पुन्हा स्वराज्यामध्ये धाडण्याची, कैदेतनं मुक्त करण्याची. आणि त्या दोघांमध्ये भांडण लावून दिल्या आणि त्या दोघांच्या लढाईमध्ये दोघही संपतील आणि आपण अतिशय शांतपणे अख्खा हिंदुस्थान काबीज करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतो. आणि मग त्यांनी कैदेतून मुक्तता केली आणि मग शाहू महाराज पुन्हा आले साताऱ्याला. आता इथं खरा संघर्षाला सुरुवात झाली. बघा, अजून इतिहासामध्ये बाजीरावची एंट्री झालेली नाही. तुम्हाला असं वाटत असेल की हा काय बोलतोय, आम्ही बाजीराव ऐकायला आलोय. थोडीशी पार्श्वभूमी जरा दमदराने सांभाळून समजून घेण्याची फार गरज आहे, कारण आपल्याला काही माहिती नाही. आपण कोणीच इतिहास वाचत नाही, आपल्या खानदानाचाही इतिहास आपल्याला माहित नाही. शिवाजी संभाजी तर सोडाच. त्यामुळे थोडक्यात हे सगळं सांगणं फार गरजेचं आहे. किती लोकांना यातलं काही माहिती होतं? बघा, 10% माणसं तुमच्यासाठी नाही, हे उरलेल्यांसाठी आहे. तुमच्यासाठी अशासाठी की एकदा उजळणी झाली परत. आणि तारा राणीच्या लक्षात आलं, कारण तिचा जम बसत चाललेला होता. पण तारा राणीच्या अनेक, तिच्या सैन्यातले अनेक सेनापती सरदार ह्यांची मुळातली इच्छा अशी होती की नाही, संभाजी महाराजांची गादी खर तर शाहूला मिळायला पाहिजे होती. पण ते काही प्रॅक्टिकली शक्य नव्हतं, कारण शाहूला अटक झालेली होती, तो दिल्लीच्या काही खाण्यामध्ये होता. आणि मग तिकडनं आला आणि त्यावेळेला शाहू महाराजांची आणि बाळाजी विश्वनाथांची पहिली भेट झाली. बाळाजी विश्वनाथ हा तिकडचा कोकणातला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर काम करणारा वतनदार. शिवाजी महाराजांनी त्याला 2 जिल्ह्यांची वतन बहाल केलेली होती. तो लढत होता शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये. तेव्हापासूनचे महाराजांचे आणि या छत्रपतींच्या गादीशी त्याचे संबंध होते. आणि तिकडे त्याच्यावर अनन्वित अत्याचार आणि तिथं जगणं त्याला मुश्किल व्हायला लागल्यावर तो कोकण सोडून सिद्दीकीचं जे आक्रमण झालं कोकणावरती, त्या सिद्दीच्या छळाला कंटाळून बाजीराव आपला बाळाजी विश्वनाथ हा घाटावर आला, साताऱ्याला आला.
आणि इकडे शाहूची आणि त्याची एक्झॅक्ट तारीख वार वेळ अशी इतिहासात कुठे नोंद मिळत नाही, पण या दोघांची भेट झाली आणि या दोघांनी एकमेकांबरोबर काम करायला सुरुवात केली. आणि जेव्हा दिल्लीतनं सुटून शाहू महाराज इथे आले, येसुबाई बरोबर आल्या, हे जेव्हा सगळी कुटुंब परत सुटून आलं, तेव्हा समोर ताराराणी यांना ओळखायला नकार दिला. कारण आता जर का मी यांना ओळखलं तर माझी इतकी बसलेली घडी विस्कटावी लागेल, मला छत्रपती पद सोडून शाहूला बसवावं लागेल या भीतीपोटी त्याने तिने ओळखच द्यायला नकार दिला. ती म्हणाली, हे खरे शाहू आणि येसू नाहीच आहेत, हे सगळे तोतया आहेत. तोतया आहेत म्हटल्यानंतर आता मोठा संघर्ष निर्माण झाला की आता काय करायचं, यक्ष प्रश्न. त्यावेळेला बाळाजी विश्वनाथ पूर्ण उपयोगी पडला. बाळाजी विश्वनाथला छत्रपतींच्या बरोबर काम करणारा असल्यामुळे सगळं माहीत होतं की असे ताराराणीच्या सैन्यामध्ये असे काही सेनापती आहेत ज्यांची मूळ इच्छा शाहूंनी बसावं अशी आहे. अत्यंत निष्णात बुद्धिवान, कुशाग्र बुद्धी, राजकारण धुरंधर, चाणक्य नीती कोळून प्यालेला असा हा बाळाजी विश्वनाथ. त्याचं आडनाव भट. यांनी शाहूला आणि येसुबाईला निश्चिंत केलं, काळजी करू नका, मला थोडा वेळ द्या, ही लढाई आपण नक्की जिंकू, न लढता जिंकू. त्याचं फार मोठं धोरण होतं की लढाई न लढता जिंकायची. आणि कुठल्याही जगातल्या यशस्वी सर्व योद्ध्यांचे सर्वात मोठं तत्व जे जगज्जेते असतात त्या सगळ्यांचा जर अभ्यास केला, नेपोलियन पासून सिकंदर पासून सगळ्यांचा, तर तुमच्या लक्षात येईल की जास्तीत जास्त लढाया न लढता लढलेत आणि जिंकले. न लढता लढाई कशी लढायची, हे सगळं यांच्याकडनं बाजीरावांनी घेतलेलं आहे. आणि मग त्यांनी त्या त्या सेनापतीला एकटा गाठून त्यांच्या बरोबर बोलणी चालणी करायला सुरुवात केली आणि त्यांचे मन मत परिवर्तन करायचं काम केलं. एक्झॅक्ट तुम्हाला 14 सालानंतर नरेंद्र मोदी हेच करताना दिसतात. युद्धात रणांगणावर न लढता कसं जिंकायचं. आपण कुठलीही पाकिस्तान बरोबर लढाई केलेली नाही, पण पाकिस्तानची अवस्था युद्धात हरण्यापेक्षाही बिकट करून टाकली. कारण जगातल्या प्रत्येक सेनापती बरोबर ज्या मिटिंग चालल्या होत्या ना सातत्याने, या मिटिंग फार महत्वाच्या असतात, मैत्री फार महत्वाची असते. आणि बाळाजी विश्वनाथांनी एक्झॅक्टली हेच करायला सुरुवात केली. ताराराणीच्या सर्व सेनापतींना फोडायला सुरुवात केली. फोडाफोडीचं राजकारण आत्ताच नाही आहे. राजकारणाचा एक तो भाग आहे, पण तो चांगल्यासाठी होता, स्वार्थासाठी नव्हता. बाळाजी विश्वनाथ त्याच्यात काही स्वार्थ नव्हता. आणि मग त्यांनी फोडत फोडत ती जी मूळ वृत्ती होती, जे मूळ दाबून ठेवलेला जो विश्वास होता की नाही शाहू आला पाहिजे, आणि मग सगळेजण बाळाजी विश्वनाथांनी येसुबाई आणि शाहूकडे वळवण्यामध्ये यशस्वी झाला. आणि मग त्यांनी युद्धाला आवाज दिला ताराराणी बरोबर. आता ताराराणीची अवस्था झाली की ज्या सेनापतींच्या जीवावर ती लढत होती आणि जिंकत होती तेच सेनापती शाहूकडे वळले. तिच्या लक्षात आलं की लढाई लढायला गेलो तर आपण हरणार. आणि ती शहाणीबाई होती, अत्यंत हुशार बाई होती, लढवय्यी होती, योद्धा होती, ती काही लेची पेची बाई नव्हती. तिने बाळाजी विश्वनाथाला सांगितलं, आपण बोलणी करूया. कारण लढाई लढण्यामध्ये मूर्खपणा आहे, आता लढाई हरणार आपण आणि नुकसान करून घेणार. पण एक लढाई हजारो माणसं मारते, हजारो लाखो आपल्या संपत्तीचं नुकसान होत असतं आणि काळ आणि वेळ भयंकर व्यतीत होत असते. त्याच्यातनं काही साध्य होत नाही, काही होणार नाही हे लक्षात आल्यानंतर ती तहाची बोलणी करायला सुरुवात केली. आणि मग बाळाजी विश्वनाथांनी शाहू महाराजांना साताऱ्याच्या गादीवर बसवलं, एका पेशव्याने एका छत्रपतीला. आणि मग ही कोल्हापूरला आली आणि मग त्यांनी कोल्हापूरची गादी म्हणून त्या दोन गाद्या ज्या आहेत ना छत्रपतींच्या, कधी कधी आपल्याला पडतो प्रश्न दोन दोन गाद्या आणि काय मानल्या त्या अशा निर्माण झालेल्या गाद्या. आणि मग ताराराणी तिकडे कोल्हापूरचं संस्थान ते सांभाळत राहिली आणि इकडे शाहू महाराज
छत्रपतींच्या संभाजी महाराजांच्या गादीवर छत्रपती म्हणून विराजमान झाले. आणि मग बाळाजी विश्वनाथ यांच्यावरती एक पुढची मोहीम देण्यात आली. आता मोहिमेवर जाण्यापूर्वी बाळाजी विश्वनाथांना शाहू महाराजांनी एक ऑफर दिली, ही मोहीम जर तुम्ही जिंकलात तर बाळाजी तुम्ही एवढं करताय स्वराज्यासाठी छत्रपतींसाठी, ही मोहीम जिंकल्यानंतर तुम्हाला पंतप्रधान पदावर आम्ही विराजमान करू, म्हणजेच पेशवा बनवू, स्वराज्याचा पहिला पेशवा बनवू. पेशवा म्हणजे पंतप्रधान पद. बाळाजी विश्वनाथांनी त्यांना आड घातली की मला या पदाची अजिबात लालसा नाहीये, पण जर तुम्ही माझी मोहीम झाल्यानंतर जर पेशवा बनवणार असाल, पंतप्रधान पदावर मला बसवणार असाल, तर माझी इच्छा अशी आहे की तुम्ही आधी मला पंतप्रधान पदावर बसवा, मला पेशवे पदावर आधी बसवा. मी लढायला जाईन, तो छत्रपतींचा पेशवा म्हणून लढायला जाईन, त्याचं महत्वच बनेल. एक साधा सेनापती लढायला आलाय आणि छत्रपतींचा शाहू महाराजांचा पेशवा आपल्यावर आक्रमण करून आलाय, याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. कारण पंतप्रधान पदावरचा माणूस आलाय म्हणजे सर्व अधिकार दिलेत, आणि सेनापती येतो तेव्हा त्याची पत छोटी असते. म्हणजे मोदी बोलणी करायला येणं आणि एखाद्या मंत्र्यांनी बोलणी करायला येणं यातला जो फरक आहे ना, हा फरक आहे. आणि मग ही अट शाहू महाराजांनी मान्य केली, त्यांना त्यांचा विचार पटला आणि त्यांनी त्यांची पहिल्यांदा पेशवे पदावरती नेमणूक केली. आणि मग छत्रपतींचा पेशवा म्हणून आक्रमण करणार हे जेव्हा समोरच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी पण शरणागती पत्करली आणि तहाची बोलणी करायला सुरुवात केली. जास्तीत जास्त न लढता, जास्तीत जास्त सैनिक न गमावता, तलवारीला तलवार न भिडवता युद्ध कशी जिंकायची, समोरच्या शत्रूची गळचेपी कशी करायची, सारी बाजूने कोंडी कशी करायची, नाकाबंदी कशी करायची आणि मग युद्ध कशी जिंकायची, युद्धातलं सगळ्यात मोठं तंत्र आहे. सतत खोळ्यासारखं जाऊन लढायचं नसतं, मूर्खासारखं जाऊन लढायचं नसतं, कधीतरी चार पावलं मागे यायचं असतं. हे छत्रपती शिवाजी महाराजांना जेवढं कळलं तेवढं कुणालाच कळलं नसेल. आणि मग बाळाजी विश्वनाथ हे त्या मोहिमेवर गेले आणि त्यांनी अशा अनेक मोहिमा न लढता केवळ शत्रूची कोंडी करून जिंकत आणल्या. आणि अशा जिंकत आणता 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 एका ठिकाणी असेच ते दहाची बोलणी करायला बोलवलं गेलं आणि दहाची बोलणी करणे हे फसवणूक झाली. आणि तेव्हा बाजीराव हा बाळाजी विश्वनाथाचा मुलगा केवळ 9 वर्षाचा होता आणि बाळाजी 10 बोलणी करायची आहेत म्हणून त्याला घेऊन गेले. ही त्याची पहिली मोहीम. मोहीम म्हणजे शत्रू बरोबरची बोलणी करायला त्याला शिकवायला म्हणून घेऊन गेले. आणि तिथं त्यांनी फसवलं आणि त्यांना 10 बोलणी न करता, कारण ते आक्रमण करायला गेलेले नव्हते, ते लढायला गेलेले नव्हते, त्यामुळे ते दोघच गेलेले होते, त्यांच्या बरोबर सैन्य नव्हतं, आणि याचा त्यांनी गैरफायदा घेतला आणि त्यांना अटक केली आणि 10 ते 12 दिवस या दोघांना कैदेत बांधून ठेवलं. आणि त्या 10 ते 12 दिवसात हा 9 वर्षाचा बाजीराव आणि त्याचे वडील बाळाजी विश्वनाथ हे फक्त चणे आणि गुळ खाऊन राहिले, त्यांना दुसरं कुठलं अन्नही दिलं गेलं नाही. आणि मग शाहू महाराजांना खाली उतरावं लागलं आणि त्यांच्याबरोबर बोलणी करावी लागली आणि त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. त्यांना दुसरं काहीही नको होतं, काही जमिनीचे तुकडे हवे होते आणि काही दौलत हवी होती, ती त्यांनी मागितली, शाहूंनी द्यायला कबूल केलं आणि या दोघांना सोडवून आणलं. इथं इतिहासामध्ये बाजीराव नावाच्या मुलाची पहिला प्रवेश होतो, त्याच्या आयुष्यातली पहिली मोहीम, पहिली तहाची बोलणी डोळ्यासमोरून बघितली. त्या बाळाजी विश्वनाथ आणि राधाबाई या दोन नव दाम्पत्याला 4 मुलं झाली, 2 मुलगे 2 मुली, एक चिमाजी डॉक्टर आणि बाजीराव मोठा. या बाजीरावाचं नाव ऍक्च्युली पाळण्यातलं नाव विश्वास आहे, पण त्यावेळेला बाळाजी विश्वनाथ हे त्या काळातल्या मोठमोठ्या अजे योद्धे मोठमोठे जेवढे योद्धे होऊन गेले त्या योद्ध्यांचा इतिहास लिहिणारी बखर लिहित बसले होते.
आणि बखर लिहित असताना त्याचं बखरीचं नाव होतं बाजी. बाजी म्हणजे बाजी मारणारे. छत्रपतींच्या काळापासून जेवढे योद्धे सेनापती होऊन गेले त्यांचा इतिहास म्हणजे त्या काळात बखर लिहिली जायची. ते लिहित बसलेले होते आणि त्यावेळेला त्यांना मूल झालं आणि त्याचं नाव विश्वास ठेवलं गेलं आणि त्यांच्या तोंडून आलं की बाजीचा बखर लिहित असताना माझा जन्माला आला म्हणून ते त्यांनी त्याचं टोपण नाव बाजी ठेवलं. त्याचं नाव पाण्यातलं विश्वास असून सुद्धा तो बाजीचा पुढे बाजीराव म्हणून प्रसिद्ध झाला. आणि बाळाजी विश्वनाथ अतिशय पुन्हा एकदा अतिशय अल्प वयामध्ये म्हणजे 60-70 पर्यंत नाही ते आधीच निघून गेले मोहिमेवर असतानाच. आणि मग शाहू महाराजांच्या समोर मोठा इलक्ष प्रश्न उभा राहिला की आता पेशवा कोणाला करायचं. कारण पेशवा करण्यासाठी तेवढा कर्तृत्ववान माणूस पाहिजे. सगळ्यात मोठा गुण पाहिजे तो छत्रपतींच्या गादीशी असलेली 100% निष्ठा. त्यानंतर आपल्या स्वराज्या मध्ये आपल्या दरबारामध्ये असलेल्या सर्व सेनापतींना एकाच आवाजाखाली एकाच्या नेतृत्वाखाली सगळे गप्प बसू शकतील अशी क्षमता असलेला एक माणूस पाहिजे. आरेला कार्यच करायला लागले आणि सगळेच जण पेशवा समजायला लागले तर चालणार नाही. स्वराज्य निर्माण कसं होणार, पुढे वाढणार कसं. आणि या बाजीरावाला तो 9व्या वर्षापासून शाहू महाराज बघत होते आणि बाजीरावांनी ती इच्छा व्यक्त करून दाखवली की मी सांभाळायला तयार आहे माझ्या वडिलांची गादी. पण सगळ्या दरबारातल्या सेनापतींचा त्याला विरोध होता. कारण बाजीरावचं अख्खं आयुष्य जे लहानपणापासून गेले ते फार वेगळ्या पद्धतीने गेले 20व्या वर्षापर्यंतच. त्याला सतत त्यांनी रणांगणावर जाणं, घोडे सवारी करणं, तलवारबाजी करणं, भालाफेक करणं ह्याच्यामध्ये प्रचंड ओढा होता त्याचा. आणि असा पंतप्रधान हवा होता आपल्याला, असा पेशवा आपल्याला हवा होता जो नुसता रणांगणावर लढताना उपयोगाचा नाहीये. खरी लढाई रणांगणावर जाण्याच्या आधी असते आणि रणांगणावरनं परत आल्यानंतर असते. जी शिष्टाई असते, जी सगळे डावपेच असतात ना, खरी लढाई माणूस तिथे जिंकत असतो. डावपेच काय आखता तुम्ही? तुमच्याकडे प्लेयर किती चांगले असतील, बॅट्समॅन बॉलर त्याच्यावर नसतं. निष्णात कॅप्टनची गरज असते. तो कॅप्टन स्वतः उत्तम बॅट्समॅन नसला तरी चालेल, उत्तम बॉलर नसला तरी चालेल, पण त्या 11 जणांच्या टीमला घेऊन जाणारा असला पाहिजे. त्यातल्या कुणाचा कसा वापर करायचा, कुणाला एक्झॅक्ट कधी स्पिनरला आणायचा, कधी फास्ट बॉलरला आणायचा हे कळण्याची क्षमता असलेला पाहिजे. आणि बाजीराव तसा नाही असं सर्वांचं एकमत होतं. बाजीरावाचं सगळं जर आपण 9व्या वर्षापासून 20व्या वर्षापर्यंत ही जी काही 12 वर्ष त्याला सर्वांनी पाहिले ते फक्त युद्धात, त्याला सातत्याने रणांगणावर तो कधी बघावं तेव्हा घोड्यावर बसलेला असायचा, तो बघावं तेव्हा व्यायाम करत असायचा, तो बघावं तेव्हा शस्त्राशी खेळणारा हा मुलगा आहे. हा कसं राज्यकारभार कसा चालणार, बोलणी कशी करणार समोरच्या राजांबरोबर, शिष्टाई कशी करणार, मुत्सद्देगिरी कुठून आणणार, राज्यकारभारासाठी या सगळ्या गोष्टींची गरज असते. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर कशा होणार? पण शाहू महाराजांना प्रचंड विश्वास होता. शाहू महाराजांनी या पोराला लहान नाचं मोठं होताना डोळ्यासमोर पाहिलं होतं. कारण याचा बाप बाळाजी विश्वनाथ याच्यावर नितांत शाहूची श्रद्धा होती. प्रत्येक गोष्ट शाहू महाराज बाळाजी विश्वनाथाला करून द्यायचे. बाळाजी विश्वनाथात एका प्रकारे गुरुच म्हटलात तरी चालेल. आणि त्याच्याबरोबर सातत्याने हा लहान मुलगा येत होता. तो सगळं त्या सगळ्या सभा त्या सगळ्या मिटिंगा तो बघत होता, तो शिकत होता. त्याच्या आईने सगळ्यात मोठं त्याच्यावर संस्कार केले होते, श्रीराम आणि श्रीकृष्णाचे. ज्याच्या ज्याच्यावर श्रीराम आणि श्रीकृष्णाचे संस्कार केले जातात तो पोरगा कधी वाया जात नाही. श्रीराम आणि श्रीकृष्णाचं कॉम्बिनेशन केल्यावर काय निर्माण होतं हे महाराष्ट्र आणि हिंदुस्थान जगाने बघितलंय. ते पहिलं कॉम्बिनेशनचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. जिजाबाईने आणि काही नाही सांगितलं. लहानपणापासून दोनच गोष्टी सातत्याने त्याच्या माथ्यावर मारल्या, त्या म्हणजे श्रीराम आणि श्रीकृष्ण. हे दोन श्री आपल्या आयुष्यात फार महत्वाचे आहे आणि पृथ्वीतलावर या दोन श्रींचा जन्म या हिंदुस्थानच्या मातीत झाला. दुर्दैव आहे याच हिंदुस्थानामध्ये हा श्री आणि हा श्रीकृष्ण आणि हा श्रीराम काल्पनिक होता असं म्हणण्याची टूक निघाली. याच्या एवढं दुर्दैव नाही. आणि या श्रीरामाचा जन्म इथे झाला होता का हे आम्हाला जाऊन कोर्टात सिद्ध करावं लागतं, ह्याच्या एवढं तर दुर्दैव नाही. हे दोन श्री का?
कारण आदर्श कसं असावं हे एक सिरीज शिकवतो, अरे आदर्श कसं नसावं हे दुसरा शिकवतो. काय करायला हवं ते राजा आणि काय करायला हवं ते राम शिकवतो, आणि राजाने एक्झॅक्ट काय करायला नको ते श्रीकृष्ण शिकवतो. कूटनीती ठासून भरलेलं राजकीय मुत्सद्देगिरी हे श्रीकृष्ण शिकवतो. चाक अडकले कर्णाचं धनुष्यबाण रथात ठेवून तो निशस्त्र खाली उतरलाय तेव्हा मार म्हणतोय श्रीकृष्ण. असं हे कॉम्बिनेशन आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, म्हणून अफजल खानाला मारायला तो म्हणाला ना निशस्त्र निशस्त्र गेला, पण वाघ नका लपवून गेला, दाखवलं निशस्त्र आहे, निशस्त्र नव्हता, दाखवलं मी एकटा आहे पण तो एकटा नव्हता. हे ही कूटनीती जी आहे ना हे राजकारण धुरंद श्रीकृष्णाकडनं शिकलं आणि आदर्श कसा असावा हे श्रीरामाकडनं शिकलं. त्यामुळे हे दोन श्री ज्यांनी ज्यांनी शिकवले गेले ती सगळी पोरं उत्तम होतात. आपल्याकडे का अशी जन्माला येत नाही, कारण आपण हे दोन श्री शिकवतच आहे. 75 वर्षात किती घरामध्ये श्रीकृष्ण शिकवला गेला आणि किती घरामध्ये श्रीरामाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या, किती लोकांनी मनाला विचारा गेला खरंच आपण श्रीराम शिकवला का आपल्या पोरांना, रामायणाच्या गोष्टी खरंच आपण मुलांना एकदा तरी सांगितल्या का? नाही सांगितलं, आपण सांगत नाही, आपण रामायण घरामध्ये वाचत नाही. रामाच्या गोष्टी सांगणारे आजी आजोबा आमच्या घरात नाही गायब झाले ना, तिथून वाटोळ व्हायला सुरुवात झाली. हम दो हमारे दो याची फळं आहे ती सगळी. आणि बरोबर बाळाजी आणि त्याची आई या दोघांनी काय केलं, बाजीरावावरती संस्कार कोणाचे केले, श्रीराम आणि श्रीकृष्ण. आणि त्याच्यानंतर या दोघांच्या शिक्षणातून जे कॉम्बिनेशन तयार झालेलं होतं तो शिवाजी महाराज. शिवाजीच्या आधी शिकवायला शिवाजी नव्हता, शिवाजीला जिजाबाईला शिकवण्यासाठी शिवाजी नव्हता, पण बाळाजी आणि बाजीरावच्या आईकडे आता एक शिवाजी पण होता शिकवायला, आता एक संभाजी पण होता कसं मरावं धर्मासाठी हे शिकवण्याला. त्यामुळं ह्याच्यावर भर पडली श्रीराम श्रीकृष्ण शिवाजी आणि संभाजी अशा चौघांचं ट्रेनिंग आई बापांनी दिलेलं आहे. बाजीरावचा अजय बाजीराव पेशवा होण्यामध्ये सर्वात जास्त सिंहाचा वाटा त्याच्या आई वडिलांचा आहे, कारण ही चार माणसं त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सतत पेरली, कुठल्या शाळेत गेलेले नाही. आणि मग शिवाजी महाराजांकडे राज्य कसं चालवावं, आदर्श राजा कसं व्हावं, स्वराज्य कसं निर्माण करावं, स्वराज्यामधल्या प्रत्येक घटकाला कसं जपावं हे सगळं बाजीरावाला शिकवलं गेलं. काय होती शिवाजी महाराजांची नीती, कुठली नीती मधल्या काळामध्ये राजाराम महाराज आणि शाहू महाराजांच्या काळामध्ये स्वराज्यामध्ये विसरली गेली होती, डळमळीत झाली होती, सगळं असं विस्कळीत झालेलं होतं. दोन फार महत्वाच्या गोष्टी शिवाजी महाराजांच्या बाळाजी विश्वनाथ आणि त्याच्या आईने रजाबाईने बाजीरावला शिकवल्या. पहिली नीती म्हणजे सुईच्या टोकाएवढी पण जमीन स्वराज्याची मी कधी कोणाला घेऊ देणार नाही. सुईच्या टोकाएवढी पण जमीन मी स्वराज्याची एक टोकाएवढी पण जमीन मी कधी कोणाला घेऊ देणार नाही. घेऊ देणार नाही याचा अर्थ त्या एवढ्या टोकाच्या जमिनीसाठी सुद्धा मी संघर्ष करेन, मी युद्ध करेन. आणि दुसरं माझ्या स्वराज्यातली प्रत्येक नेमणूक ही वंश परंपरागत नसेल, जाती धर्माच्या आधारावर नसेल, ती फक्त आणि फक्त कर्तृत्वावर असेल. म्हणून म्हटलं ना पहिल्यांदाच मी शिवजयंती पुरता शिवाजी राहिला. वंश परंपरा ही सगळी शिवाजी महाराजांनी नंतर संभाजी महाराजांनी जपली आणि त्याच्यानंतर राजाराम महाराजांपासून त्याच्यावरची पकड ढिली होत गेली आणि वंश परंपरागत नेमणुकांची सुरुवात झाली. ती आज सागायला चालू आहे वंश परंपरा. लायक असला नसला तरी आणि मग आता वंश परंपरेवरनं केवढं मोठं राजकारण.
हजारपणामुळे कशामुळे एखादा आमदार अचानक मध्येच जातो आणि एखादी सीट रिकामी होते आणि मग त्या मध्यावर काहीतरी निवडणुका घ्यायला पोटनिवडणूक आणि पोटनिवडणुकीच्या वेळेला केवळ तो मेला म्हणून त्याच्या मुलाला ते लायकी नसली तरी त्याला ओ बाप मुलगा म्हणून त्याच्यावर आत्ता आपण बघितलं कसबा आणि चिंपरीचिंच वाटला तेवढं रामायण पण ते स्वतः करतात तेव्हा ते करत नाही दुसऱ्याला दाखवायला फार सोपं असत मग त्या माणसाचं खरंच कर्तृत्व आहे का खरंच त्याच्याकडे तेवढी लायकी आहे का ते काही बघायचं नाही केवळ तो मेला त्याच्या पोराला उभं करायचं बायकोला उभं करायचं त्याच्या चेहऱ्यावरच लिहिलेलं असतं मला येत नाही काही टीव्हीवर बघतो आपण आपण अरे काय त्यांना नाही कळत आहे काही ही पहिली शिवाजी महाराजांची शिकवण उगाच नाही स्वराज्य घडलं आणि बाजीरावांनी पेशवा झाल्यानंतर पहिल्यांदा आणि शाहू महाराजांनी सगळ्या त्या दरबाराला सांगितलं होतं की तुमचा विरोध पत्करून मी याला पेशवा बनवतो ठीक आहे तुमचा एवढा विरोध आहे ना आपण एक काम करूया टेम्पररी बेसिसवर याला पेशवा बनवूया म्हणजे लिटरली शाहू बोलले तसं की वर्ष दीड वर्षासाठी आपण याला पेशवेपद देऊन बघू वर्ष दीड वर्षात अपयशी ठरला काढणं माझ्याच हातात आहे काढलं त्याला दुसऱ्याला नेमलं पेशवा झाल्यानंतर ही वेळ बाजीरावांनी कधी येऊच दिली नाही आणि सगळ्यांची थोबाड आपल्या कर्तृत्वाने बंद केली ती मरेपर्यंत कारण शिवाजी महाराजांचे संस्कार शिवाजी महाराजांची राजनीती लहानपणापासून आई बाबांनी शिकवलेली होती युद्ध कसं करावं सगळ्यात पहिला नियम युद्ध न करता युद्ध जिंकायचं असत युद्ध करण्याच्या आधी शत्रूचा पूर्ण अभ्यास कसा करायचा बाजीराव पेशवा 20व्या वर्षी पेशवेपदावर बसल्यानंतर लगेच लढायांना गेलेला नाही पहिली 5 ते 6 वर्ष बघा त्यांनी अशा कुठल्याही मोठ्या मोहिमा राबवलेल्या नाही थंडा करके पियो तुम्हाला बघा 14 सालानंतर या सगळ्या नीती राजकीय नीतिमत्ता आता तुम्हाला आपले पंतप्रधान अवलंबताना दिसतात बघा लगेच सटकली गेलो मारायला नाही हो कधी कधी त्याचा वार आपल्याबरोबर आपण मरण्याची शक्यता असते का अजय होत आहे 20 ते 21 दुर्दैव काय बघा 20 ते 42 म्हणजे 21 ते 22 वर्षांची अत्यंत छोटी कारकीर्द त्याच्यात 41 लढाया आकडा चुकून लिहिलाय 42 आणि त्यात सुद्धा ऍक्च्युली इतिहासामध्ये काही जे मोठे जाणकार इतिहासकार त्यांनी लिहिले की खऱ्या जिंकलेले 39 आहेत 2 ड्रॉ मॅचेस आहेत काही इतिहासकारांनी 41 लढ्या लढल्या आणि ते जिंकले असं लिहिलेलं आहे पण ज्यांनी 39 जिंकल्या त्यांनी त्या 2 हरले असं लिहिलेलं नाही आहे काही कारणाने मोहिमा अर्धवट सोडून द्यावा लागेल मोहिमा अर्धवट सोडून देणं म्हणजे ती जिंकणंही होत नाही हरणंही होत नाही म्हणजे ती झाली ड्रॉ मॅच मी सगळं असं सांगतोय कारण तुम्हाला ते पटकन कळतं पटकन रिलेट होतो आपण आता ह्या 21 वर्षात 41 लढाया लढणं बरं आता लढाई लढायची मगाशी पण म्हटलं की हे पावसाळा संपल्यानंतर मोहिमेना सुरुवात होते पावसाळा संपायच्या आत मोहिम म्हणजे 8 महिन्यामध्ये आपल्याला लढाया लढायच्या आहेत घोड्यावर बसून त्या काळातल्या लढाया लढल्या जात होत्या सूर्योदय ते सूर्यास्त एवढाच वेळ लढाई लढली जातो सूर्यास्त झाला की काही नीती नियम युद्धाचे असायचे आणि ते दोन्हीकडनं पाळले जात होते सूर्यास्ताला काहीतरी रणशिंग फुंकलं जायचं आणि थांबायच्या तलवारी पाठीमागून युद्धात कधी वार केले जात नव्हते फक्त समोरासमोर लढाया लढत होते कारण प्रत्येकाच्या हातामध्ये भाले तलवारी धनुष्यबाण याच्या पलीकडे कुठली शस्त्र नव्हती तर मी माझ्या आणि याची इकडे लढाई चालू आहे एखाद्याने मागण्यावर वार करून माझं मुंडकं तो दाखवू शकतो पण असे ही नीतिमत्ता सगळेजण पाळत होते शत्रू सुद्धा पाळत होता आणि मेन बेस जो आहे स्वराज्याचा तो पुणे आहे पुण्यापासून विस्तार करायचा आहे तो दिल्लीपर्यंत मैसूर
पर्यंत इकडे सुरत पर्यंत किती किलोमीटर आहे प्रवास हा, आणि कालावधी आहे फक्त 8 महिने वर्षातून. मग पावसाळा धुरंधर पावसाळा असायचा, त्या पावसाळ्यामध्ये कुठली मोहीम नाही, काही नाही, काही नाही. या 8 महिन्यामध्ये एक माणूस, एक बाजीराव आणि त्याच्याबरोबरचे सगळे सेनापती, सगळे योद्धे जवळजवळ 35 ते 40 हजार किलोमीटरची घोडदौड करत होते. कल्पना पण करू शकणार नाही तुम्ही. मी काही सिनेमात काम केल्यामुळं, अभिनेता असल्यामुळं मी अशा योद्ध्यांचे काही भूमिका करायची मला संधी मिळाली. तेव्हा 1-2 दिवस घोड्यावर बसून मला लढायचं कसं असतं, खोटं खोटं का होईना, पण मी घोड्यावर बसलो. म्हणजे मी मल्हारराव होळकरांवर कलर्सवर एक मालिका आली होती, दादा बागांची अशी इतिहासातल्या काही गोष्टी दाखवत होते मध्यंतरी, तेव्हा मी मल्हारराव होळकर केले होते. त्याच्यामध्ये 4 दिवस आम्ही फक्त मल्हारराव होळकर, म्हणजे मल्हारराव होळकर म्हणजे बाजीरावांचे सेनापती. तर त्यावेळेला मी मल्हारराव होळकरांची भूमिका केल्यामुळं मला घोडे, ट्रेन्ड घोडा असायचा आमच्याकडे, शिकवलेला घोडा. त्या शिकवलेल्या घोड्यावर बसून मी ते शूटिंग करत होतो. ते सगळं खोटं होतं, खोटं असायचं. त्या साध्या पत्र्याच्या काही ग्रॅम वजन असलेल्या तलवारी, पण आम्ही दाखवताना 8 किलोची तलवार आहे असा अभिनय करायचो. पण तेव्हा माझ्या मनात यायचं की प्रत्यक्ष हे 8-8, 10-10 किलोच्या तलवारी खऱ्या होत्या, दोन्हीकडनं धार असलेल्या, कशा लढत असतील. नुसती कल्पना केली तरी तुम्ही सैरभैर व्हाल. त्या माणूस एकही हरला नाही याची सगळी कारण सांगते. युद्ध कसं झालंय आपल्याला आता मी सांगत बसण्यात काही पॉइंट नाहीये. सगळ्यात महत्वाचं आहे की हे एकही हरला का नाही. एक तर पहिली 5-6 वर्ष त्यांनी घालवली ती फक्त शत्रूचा अभ्यास करण्यात. शत्रू कोण आहे? एकीकडनं पोर्तुगीज बरोबर लढायचं, एकीकडनं निजामा बरोबर लढायचंय. ब्रिटिशांची सुरुवात व्हायला सुरू झालेली होती, शिवाजी महाराजांच्या काळापासूनच ते व्यापार म्हणून करायला यायला लागलेले होते, समुद्र किनाऱ्यावर स्थायिक झालेले होते. अशा सगळ्यांबरोबर एकाच वेळेला लढायचंय आणि एवढंस स्वराज्याचं साम्राज्य बनवायचंय. कन्याकुमारी पासून ते खाली सागरापर्यंत हे स्वराज्य निर्माण करायचंय, मराठ्यांचं साम्राज्य. हा मराठा म्हणजे आत्ताचा 96 कोळी नव्हे, मराठा म्हणजे ज्याची ज्याची मातृभाषा मराठी आहे, ज्याची ज्याची संस्कृती मराठी आहे, तो मराठा. मिलिटरीमध्ये सुद्धा आता मराठी मराठा बटालियन, त्याच्यात 96 कोळी बघून नाही गे, नाहीतर ह्या बाई नसत्यात तिथे. त्यामुळे असं मराठ्यांचं साम्राज्य मला घडवायचंय. त्यामुळे शिवाजी महाराजांची युद्ध नीती होती गनिमी काव्याची. ही गनिमी काव्याची युद्ध नीतीच लढत बसलो तर मी एका विशिष्ट प्रदेशाच्या पलीकडे माझं स्वराज्य प्रस्थापितच करू शकणार नाही. कारण डोंगर दऱ्यांच्या बाहेर पण लोकी सपाट प्रदेश सुरू होतो, आणि सपाट प्रदेश जर मला जिंकायचा असेल तर मला पठारावरची लढाईमध्ये नैपुण्य मिळवावं लागेल, जे गनिमी काव्यात बसत नाही. शिवाजी महाराजांची सुरुवात ही शून्यापासूनची आहे, आणि त्यांना एवढाच काळ मिळाला कारण ते पटकन गेले. त्यामुळे शून्यापासून एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्यांनी स्वराज्य उभं केलं. ते सगळं डोंगर दऱ्यांच्या प्रदेशात निर्माण केलं, म्हणून तर ते शत्रू आल्यानंतर डायरेक्ट लढायला जात नव्हते. अफजल खान आल्यावर गेले नाहीत महाराज, अफजल खान बोलवत असून सुद्धा, कारण त्यांना माहीत होत माझ्या उणीवा काय आहेत, माझ्या सैन्याच्या उणीवा काय आहेत, माझ्याकडे रणगाडे आहेत का, माझ्याकडे तोफा आहेत का एवढ्या, माझ्या सैन्याची संख्या किती, त्या अफजल खानाची, त्या औरंगजेबाची सैन्याची संख्या किती, असं मी खोळ्यासारखं लढायला गेलो ते मी संपणार आहे? नाही. इथं मुत्सद्देगिरी वापरली आहे महाराजांनी. त्यात सगळ्या गोष्टींचे संस्कार झालेला हा बाजीराव आहे. म्हणून पहिली 5-6 वर्ष तो लढला नाहीये, छोट्या छोट्या बारीक सारी एखाद दुसरी मोहीम असेल.
म्हणजे मग तुम्ही जर विचार केलात वर्षांचं तर खरं 15-16 वर्षांची कारकीर्द आहे मग. पण 15-16 वर्षांमध्ये 41 लढाया आहेत. निजाम कसं लढतो, मोगल कसं आक्रमण करतात, आक्रमण करताना नेमकं मोहिमेवर जाताना सोबत काय काय घेऊन जातात. शिवाजी महाराज, संभाजी महाराज कसे अडकले, कुठे कुठे अडकण्याची शक्यता असते शत्रूच्या तावडीत, शत्रूचे वीक पॉइंट्स काय, शत्रूची मर्मस्थान काय, बलस्थान काय, या सगळ्या मुस्लिमांचा बलस्थान होती अफाट सैन्य, अफाट पैसा, घोडदळ, हत्ती दळ, उंट दळ. माहित होत बाजीराव नाही मी करू शकत, माझ्याकडे वेळ नाहीये, अल्पावधीमध्ये मला हे स्वराज्याचं जर साम्राज्य बनवायचं असेल तर मला हत्ती घेऊन मी नाही जाऊ शकत. प्रॅक्टिकली घोड्यासारखा हत्ती धावू शकत नाही. केवढा विचार आहे पाठीमाग. म्हणून बाजीराव पेशव्यांनी सगळ्यात पहिलं काय केलं, तो घोडदळ बनवायला सुरुवात केली. सर्वात जास्त आपलं सैन्य हे घोडे सवारीचं असलं पाहिजे. आणि ते घोडे अत्यंत चपळ असले पाहिजेत. काय घोडे असतील, 6-7 फूट घोडा आहे ते, कसा माणूस धावत येऊन असे जंप मारून त्या घोड्यावर कसा सवार होत असेल. म्हणजे मी नुसती कल्पना केली, मी त्या सिनेमात बाजीराव आपला वासुदेव बळवंत फडकेमध्ये मी काम केलं आणि मल्हारराव होळकर अशा 2 मध्ये मला घोड्यावर बसायची संधी मिळाली. कल्याणी नावाची एक इतिहासातली गोष्ट आहे, त्याच्यात मी एकदा घोड्यावर बसलो होतो आणि ते शिकवलेला घोडा होता आणि असा कॅमेरा लो अँगलला लावला होता आणि जवळजवळ 1 किलोमीटर लांब आम्हाला नेलं. तेव्हा ते घोडे जे आणतात ते घोडे त्यांचे मालक होते सोबत, तिथे गेल्यावर ते मालकांना सगळ्यांना बाजूला जायला सांगितलं. मला सांगितलं फक्त अच्छं मारलं की घोडा निघतो, अच्छं केलं की थांबतो, इतना आसान आहे म्हणाले ते. मी थोडस करून दहा म्हणलं थांबा, ते देशपांडे म्हणून आमचे डिरेक्टर होते, ते नेमके देशपांडे होते. तिथे मला 15-20 मिनिटं आधी तुम्ही प्रॅक्टिस करून बघा, ते घोडे शिकवलेले असतात, त्यामुळे त्यांच्या जे खुल्याला असं स्टार्ट केलं की ते पुढे चालायला लागतं आणि असं ते बेसण ओढली की थांबतं. ते म्हणाले हे सोपं आहे, एवढंच करायचं आहे, कसलं ते नंतर वाटवण केलं त्या घोड्याने मागलं. मग तिकडनं तो ओरडला माईक बंद, अरे शरदजी रेडी का, म्हणला रेडी, जमतंय मला, काही नाही फक्त 1 किलोमीटर असं धावत यायचं होतं, कॅमेरा लो अँगलला होता आणि आम्ही अच्छा केल्यावर ते घोडं सुरू झालं. थोडा गंमत वाटली, परत ते घोडं असं आपण आपटतो घोडा रे, तर बसून बघा आयुष्यात मरायच्या आधी. म्हणजे बाजीरावाचं महत्व कळेल, शिवाजीचं महत्व कळेल. 35,000-40,000 किलोमीटर 8 महिने घोड्यावर बसून असं आपटतं, ते नेमकं काय आपटतं, ते कसं होत असेल, त्याचं काय होत असेल, सवय नाही, प्रॅक्टिस नाही कुठली. आम्ही आपले हिरो म्हणून गेलो तिच्या आईला, ते बरं डोक्यावर तेवढं मोठं शिरस्त्र आणि ते एकतर ढगलेन असं आलं खोटी का होईना, पण ती तलवार होती मागं डाळ लावलेली होती. तर त्यावेळेची ती वस्त्र असा मोठा जगा असतो तो 5 वार असा पाय वर करून असं बसायचं, अख्खं एवढं मोठं स्टूल देतात, त्या स्टूलावर उभं राहायचं, मग तो असा हातावर बिचारा तो घोडे सवाराच्या हातावर पाय ठेवून असं बसायचं, ते 2 असे हुक असतात त्यात ते पाय अडकवायचे आणि असं बसला एकदा मागे की मग ते असं करायचं मागं की ते पुढे जातंय मग आणि ते असं केलं की थांबतंय. आता असं केल्यावर ते सुरू झाला, रोल कॅमेरा झाला, ऍक्शन झाली, आम्ही निघालो, मस्त वाटलं सुरुवातीला. काही वेळानंतर त्याला काय, त्या घोड्याला काय झालं कोणाला माहिती, तो अचानक चवताळा आणि तो धावायलाच लागला. इतका धावला तो, तो का धावला, का मी कुठं चुकीच्या ठिकाणी असं केलं काय कोणाला माहिती. आणि मी जीवाच्या आकांताने त्या घोड्याला मिठी मारली आणि मी हळू ते खोबीर असं 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 ते पोटाशी गेलं. कांगारूचं मूल कसं असतं पोटाशी, तसा मी गेलो. माझ्या आयुष्यात एक क्षण असे होते, बहुतेक हा भूमिका माझी शेवटची,
याच्यानंतर मी काय व्याख्यानाला वगैरे आलो असतो. स्मृतीचषक एकांकिका स्पर्धा झाली आणि कॅमेरामध्ये ते लोक बघताय अचानक सरदार मी वरती दिसेच ना वरती कॅमेरा म्हणतो हा गेला कुठे घोडा जवळ आल्यावर त्याचा मालक होता त्यांनी लगेच खेळ थांबला तो एवढं सोपं होतं ते थांबल्यावर बघितलं तर मी खाली असा रंगलेला जीवाच्या आकाराने ते धरून बसलेलं पाय अडकलेले होते असे उलटे फिरल्यामुळे अडकलो खाली उतरलो त्याला म्हटलं मला मालिकेत काढून टाक मी काम करणार नाही हे काय मला जमणार नाही हे असे शॉर्ट्स डमीचे घे शेवटी येऊन थांबला की घोडावर मी जेव्हा मी वर असे मग पुढचे सगळं शूटिंग तसं झालं तेव्हा मला माहिती आहे म्हणून मला ना याचं महत्व भयानक वाटत म्हणजे इथून दिल्लीला त्या काळामध्ये घोड्यावरनं जायला 10 ते 11 दिवस लागायचे बाजीराव 2.5 ते 3 दिवसात जायचा काय असेल नॉर्मल माणसं नाही तुझे हे सगळे परमेश्वराचे अंश आहेत हे नॉर्मल माणसाचं खूप ट्रेनिंग घेऊन खूप शिकून बिकून असलं काही होत नाही हे मी नेहमी माझ्या भाषणात म्हणतोय की ज्ञानेश्वरांपासून तुम्ही जर सगळी माणसं जर काढली ती ज्ञानेश्वरांपासून तुकाराम महाराजांपर्यंत मग शिवाजी संभाजी हे सगळे अगदी पुढे सावरकर आणि भगतसिंग आणि इथपर्यंत जर गाडी आली तुमची तर तुमच्या लक्षात येईल ही माणसं नाही हे सगळं परमेश्वराने स्वतः अवतार घेतलेला आहे म्हणूनच हे सगळं होऊ शकतं आणि पहिली 5 वर्ष फक्त निजाम काय करतो तो घोडे हत्ती दल घेऊन येतो हत्तीवर बरं दुसरी फार या सगळ्या मोगलांची एक आणखीन एक सवय होती मोहिमेवर जाताना लवाजमा घेऊन जाणे लवाजमा म्हणजे कुटुंब काफिला सोबत घेऊन जायचे ते मग प्रत्येक दिवशी सूर्यास्त झाला की तंबू ठोकले जायचे कशा मोहिमा असतील तुम्ही कल्पना करावं 3-3, 4-4 लाख लोक अशी घोड्यावरनं पायदळ पण काही लोक पायी चालत असायचे अगदी सगळ्यात खालच्या दर्जाचे कोण शिपाई असतील ते मग घोडेस्वार मग सेनापती मग सरसेनापती अशी त्यांची कॅटेगरी त्या कॅटेगरी प्रमाणे त्यांच्याकडे घोडे त्यांच्याकडे शस्त्र मग त्यांच्या सगळ्यांच्या मागं फॅमिली मग रणगाडे मग तोफा असं हे सगळं ढकलं ही गाडी दिल्लीवरनं इथे यायची म्हणजे किती काळ लागत असेल किती वेळ लागत असेल या सगळ्याचा अभ्यास पहिली 5 वर्ष बाजीराव करत होता आणि त्याच्या हे लक्षात आलं की या चुका आपण करता कामा नये आपल्या सैन्यामध्ये हे हत्ती काढून टाकले पाहिजे फॅमिलीज लवासमे काढून टाकले पाहिजे आता जर कुटुंब काढून टाकायचे असतील तर सैनिक येणार नसेल सैनिकांनी यावं आपल्यासाठी मरावं स्वराज्यासाठी मरावं मग पुन्हा एकदा शिवाजी कामाला आले शिवाजीची रणनीती काय होती स्वराज्याच्या तिजोरीतून सगळ्यांना पगार दिले जात होते जे राजाराम महाराज आणि शाहू महाराजांच्या मधल्या कालखंडामध्ये सगळं विस्कळीत झालेलं होतं सगळं बर्बाद झालेलं होतं ते सगळं पुन्हा पहिल्यांदा गाडी ती रुळावर आणण्याचं पहिलं काम पहिली 5-6 वर्ष केलं पाहिजे सैन्याला आपल्यासाठी लढणाऱ्या स्वराज्यामधल्या प्रत्येक शिपायाला पहिला विश्वास द्यायचं काम केलं तू पहिली तुझी चिंता सगळ्यांची चिंता असते ना ती मी गेलो तर बायकापुरांचं काय असंही सैन्यामध्ये लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाला कुठे ना कुठेतरी ही चिंता असते की मी कुठल्याही क्षणी गोळी लागून मरेल माझ्या बायकापोरच काय होत आणि गेल्या 75 वर्षात भारत देशामध्ये खरोखरच त्यांची वाताहत फार भयानक होती आता सगळे सुधारत निघाले म्हणजे मोदींच मी काही भाजपचा माणूस नाही अजिबातच ती बाळासाहेबांच्या शिवसेनेचा शिवसैनिक आहे पण मोदींनी हे जे काही केलंय ना हे जे बदल घडवून आणले हे फार
अफलातून आहे. म्हणजे मी 10-12 वर्षापूर्वी मी एक सिनेमा करत होतो, त्याच्यामध्ये मी एक डिसेबल म्हणजे पायाखाली अधूर सैन्यात झालेल्या एका सैनिकाची एक कलावंत असल्यामुळे ना मला ह्या असंख्य गोष्टींना खोट्या खोट्या का होईना पण अनेक वेळेला अनुभवता आल्या, त्यामुळे मला ह्या सगळ्या इतिहासातल्या महापुरुषांचं महत्व जास्त कळतं तुमच्यापेक्षा. खोटं का होईना मी घोड्यावर बसलो, खोटं का होईना मी ती बंदूक मारली आहे, पिस्तूल मारले, खोटं खोटं का होईना पण मी त्या शूटिंगच्या निमित्ताने 12 दिवस रोज सकाळी त्या मिलिटरी त्या माणसाचे युनिफॉर्म चढवायचे. तो युनिफॉर्म चढवल्यानंतर काय होतं हे फक्त युनिफॉर्म घातलेल्याच माणसाला विचारा. माझी कुठली नेमणूक नाही, माझं कुठलं सैन्यात भरती नाही, पण खोटा खोटा का होईना मेकअप रूम मध्ये मी जेव्हा तो युनिफॉर्म चढवायचो आणि जे काय 12 तास सकाळी 9 ते 9 म्हणजे थोडा मध्ये कधी कधी आम्ही आता वकील आणि डॉक्टर आणि असली भूमिका करतो तेव्हा आम्ही ते काढून पण ठेवतो. आता मध्ये 2 तास माझा सीन नाहीये, लंच ब्रेक झाला तर आम्ही ते वस्त्र उतरवतो आणि शरद पक्षाच्या वस्त्रात जेवतो, थोडा वेळ झोप काढतो. पण मी जेव्हा जेव्हा या पोलीस ऑफिसरचे वगैरे रोल केलेत किंवा मिलिटरीतल्या रिटायर माणसांचे रोल केलेत तेव्हा आम्ही कधीही ते युनिफॉर्म काढला नाही, कारण मला तो काढावा असं वाटलाच नाही. सांगायचं मुद्दा की या सगळ्यांना चिंता असते आपल्या कुटुंबाची, ही चिंता मिटवल्याशिवाय ही माणसं आपल्यासाठी लढायला मोकळेपणाने फ्री माइंडेड लढायला तयार होणार नाही. ती शिवाजीची नीती आहे, ती बाजीरावाने पुन्हा सुरू केली. पहिल्या 5-6 वर्षात काय काय केलंय हे बेस तयार करायचं असतं ना, पुढे जाऊन एवढं मोठ्या लढाया जिंकायच्या असतील तर त्याची पूर्व तयारी. खरा योद्धा असा असतो, मैदानात उतरण्याच्या आधी तो काय विचार करतो, आधी कुठली तयारी करतो. जे जे लोक पूर्व तयारी करतात अभ्यासोनी प्रकटावे समर्थ म्हणायचे, तो अभ्यास असतो, त्यानंतर मग युद्धामध्ये प्रकट व्हायचं असतं तर ती जिंकतात. अभ्यास न करता केल्यानंतर काय होतं हे महाराष्ट्राने 2.5 वर्षात पाहिलं. काही अभ्यास नाही, एक चूक केवढी मोठी फावते बघा आता, एक चूक आहे ना घाई केली. अभ्यास नाही, इतिहासाचा अभ्यास नाही, इतिहासाचं वाचन नाही, शून्य वाचन. ज्याला नेतृत्व करायचं, ज्याला ह्याच्यामध्ये यायचं, राजकारणामध्ये यायचं, तरी सगळ्यात पहिलं म्हणजे अख्खा शिवाजी, संभाजी, बाजीराव हे सगळे जे महान योद्धे होऊन गेले ह्या सगळ्यांचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्यांनी लढाया राजमहालात आधी जिंकल्या, मग जाऊन फक्त तिथे काय म्हणतात त्याला फक्त एक त्याच औपचारिकता, औपचारिकता फक्त बाकी राहते, ती औपचारिकता पूर्ण करत गेले आणि ते त्यांना करायची गरज नाही, ते सगळं होत गेलं. कारण मुळात स्ट्रॅटेजी, समोरच्याचा अभ्यास. सध्या क्रिकेटचं उदाहरण मी सारखं देतोय, कारण क्रिकेटमध्ये बरोबर आपण आता ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार किंवा ऑस्ट्रेलिया आपल्या दौऱ्यावर येणार, ऑस्ट्रेलिया काय करते माहितीये, इथले मुख्य बॉलर कोण आहेत त्यांच्या व्हिडिओ कॅसेट हजारो वेळा त्यांच्या बॅट्समॅनना दाखवल्या जातात. ह्या कोंबडे बॉलिंग टाकतो याचे नेमके बॉल वळतात कुठे, कुठली ऍक्शन वर काय बॉल टाकणार आहे, याची स्ट्रॅटेजी काय काय होणार आहे, मेन बॅट्समन समोर त्याच्या उजळण्या केल्या जातात, मोठमोठ्या स्क्रीन वरती थांबून स्लो मोशन मध्ये दाखवल्या जातात आणि त्यांची तयारी केली जाते. म्हणून अशी ह्या टीम अशा जगत चेत्या ठरतात. वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया का जगत चेत्या का हरत नाही, त्यांना हरवणं का एवढं अवघड जात, का बाजीराव हरला नाही, कारण निजामाची लढाई करण्याची पद्धत काय, कशी माणसं घेऊन येतो, याच्यामुळं त्याचं काय नुकसान होतं. आधीच्या लढायांमध्ये कधी कधी कसं कसं कुठे कुठे किती किती नुकसान झालंय त्याची कारण ह्याचा अभ्यास आहे. म्हणून स्वतःच्या ह्याच्यात ते पहिले त्यांनी घोडे उंट आपले हत्ती उंट काढून टाकले, नको ती लढाई लपडी. आता फॅमिली, आता फॅमिली जर नको असतील तर पहिलं मला काय करावं लागेल, तर मला पगार चालू करावे लागेल. युद्धावर जाताना एक कमिटमेंट असते प्रत्येक शिष्यापर्यंत, असे लिखित स्वरूपातले करार बाजीरावांनी सुरू केले की तुमच्या समजा तुम्ही बघा युद्ध आहे, युद्धामध्ये कोणीही जिंकेल आणि जिंकला तरी ती सगळे सैनिक जिवंत राहतील याची कुठली गॅरंटी कोणीच देत नाही, देऊ शकत नाही. कधी तलवार तुमच्या मानेवर बसू शकते, कधी मुंडकं उडू शकते. असं झाल्यानंतर माझ्या कुटुंबाचं काय, ही चिंताच बाजीरावाने मिटवून टाकली. जे छत्रपती करायचे करार केले जायचे, त्यांना पगार दिले जायचे. तुम्ही जर उद्यामध्ये गेलात, या मोहिमेवर जर तुम्ही बळी गेलात, तुम्ही जर कामी आलात, त्याला कामी येणं म्हणतात.
तर तुमच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी मरेपर्यंत बायका पोरांची त्याला स्वराज्यामध्ये कुठे ना कुठेतरी नोकरी देण्याची सगळ्याची जबाबदारी आम्ही घेतो म्हणून एक करार केला जायचा कारण पैसे पुरवले जायचे. सर सेनापती पासून खालच्या शिपायापर्यंत स्वराज्याच्या तिजोरीतून पगार द्यायला सुरुवात केली. सेफ केलं, सिक्युअर्ड केलं. आताच्या काळात पॉलिसी काढतो ना आपण सगळ्या, LIC पॉलिसी, याची पॉलिसी, का काढतो, गाडी घेतली, गाडीची पण इन्शुरन्स पॉलिसी, गाडी तर निर्जीव आहे पण त्याची पण पॉलिसी काढतो. सांगतो ना मी, तिथपर्यंत येणार आहे. बाजीरावचा काळ आहे, ह्याच्यानंतर जवळजवळ 101 वर्षानंतर पानिपत आले. बाजीराव गेलाय, बाजीराव 1700 जन्म आहे, 1742 गेलाय तो. आणि बाजीराव पानिपत त्याच्यानंतर खूप शेवटी म्हणजे पेशवाई 106 वर्ष संपल्या संपताना शेवटचा नानासाहेब पेशवा. आणि त्याच्यानंतर मग ब्रिटिश शाही सुरू झाली. ती का झाली सांगतो तुला, चांगला प्रश्न आहे. हेच केलं नाही म्हणून तर केले ना. अशा पद्धतीने त्यांनी कुटुंब कबिले, मग त्या कुटुंब कबिले गेल्यामुळं त्यांच्यासाठी जेवण खाण बनवणारे, त्यांच्या त्यांना जेवण खाण्याची सवय सोय करायला अन्न धान्य भाजीपाले हे सगळंच प्रकरण मिटलं. शिल्लक राहिलं फक्त घोडदळ. आणि मग घोडदळ आणि त्याच्यावरती जबरदस्त सेनापती, एकेकाला असं ट्रेनिंग दिलं जायचं, 1200 सूर्य नमस्कार. स्वतः बाजीराव लहान असल्यापासून, 6-7 वर्षाचा असल्यापासून बाजीराव काय करायचा, 1200 सूर्य नमस्कार, कुस्त्या, तलवार, भालेफेक, घोळाफेक, असे सगळे शारीरिक प्रचंड कष्ट होईल असे, सिंहासारखा हो, वाघासारखा हो, असं बाळाजी विश्वनाथ मुलाला सांगायचे. चिमाजी अप्पा, धाकटा भाऊ आणि बाजीराव दोघंही जबरदस्त होते. घोड्यावरती बसायचं, तलवारबाजी करायची, हे 7-8 वर्षापासूनच काम आहे, त्याचं खेळ आहे ते. शिवाजींनी काय केलं, दादोजी कोंडदेवांच्या हातात जिजाबाईंनी किती वर्षाचा असताना शिवाजीला दिलं, हेच तर केलं त्यांनी. तेच बाजीरावच्या आई वडिलांनी केलं. आणि बाजीराव तयार झाला आणि बाजीराव एक असा योद्धा, अजय योद्धा बनण्याची जी प्रक्रिया आहे ना, या प्रक्रियेमध्ये भगवद्गीता त्याच्यात उल्लेख आहे की बाजीराव पेशवा हा रामायण याचं सुंदरकांड नावाचं प्रकरण आणि भगवद्गीतेची एक पद प्रत बरोबर घेऊन प्रत्येक मोहिमेवर जायचा. श्रीकृष्ण किती महत्वाचा आहे बघा, आणि रामायणातलं एक पद म्हणजे श्रीराम आणि श्रीकृष्ण शिकला तो, त्यांचे सगळे संस्कार झालेच, ते मेंदूत होतेच, हृदयात होतेच, पण प्रॅक्टिकली सोबत एक भगवद्गीता. म्हणजे निजामाच्या जेव्हा कानावर बाजीरावच्या सगळ्या गोष्टी यायला लागल्या तेव्हा त्याला कळलं की बाजीराव नेमकं आहे तरी कोण. सगळे मोठमोठे सम्राट न घाबरतात का बाजीरावला, एवढी का दहशत आहे, मला बघायचं आहे बाजीरावला, मला लढायचंय त्याच्याबरोबर, त्याला माझ्या पायाशी आणायचंय. आमच्या पूर्वी मागच्या औरंगजेबानी यांनी आणू शकले नाही, शिवाजीला हरवू शकले नाही, संभाजीला हरवू शकले नाही. आणि त्यांच्याच पठडीतला तोडीस तोड हे बाजीराव मी नाम ऐकतो कोण आहे हा, तेव्हा असं व्हॉट्सअपवर फोटो पाठवले असं नव्हतं. मग एक चित्रकार पाठवला निजामाने, गुप्तहेर खात्यामार्फत एक चित्रकार बाजीरावच्या सैन्यात सामील झाला. बाजीरावचं गुप्तहेर खातं अत्यंत कडक. तुम्हाला जर बाजीराव वाचलात ना तर तुम्हाला अक्षरशः दुसरे शिवाजी वाचतोय असं लक्षात येईल. पण मी म्हटलं ना की शिवाजी दुसरा शिवाजी होता, शिवाजी एवढाच तोडीस तोड होता, तर आता लगेच त्याच्यावर एवढं राजकारण घडतो का, वंशा शिवाजी एकच होता असे कॉमेंट्स येतात. आता बाजीराव शिवाजी सारखाच होता असं म्हणणे शिवाजीचा अपमान नाही ना, कुठे असे अनेक शिवाजी निर्माण झाले पाहिजे तरच हे पुढे टिकून राहणार.
नुसतंच म्हणायचं आपण, पण प्रत्यक्ष झालं की मात्र चिडचिड होते. सगळं तुम्हाला अगदी सेम टू सेम शिवाजी महाराजांची सगळी युद्धनीती, रणनीती, राजकीय मुत्सद्देगिरी, विचार करण्याची पद्धत, जसं सगळ्या स्वराज्यांना नोकऱ्या सुरू केल्या तसंच कर्तृत्वाच्या आधारावरती नेमणुका सुरू केल्या. म्हणून बघा ना, सगळे होळकर, शिंदे, जेदे, पवार अशी सर्व जाती समाजातली माणसं बाजीरावांनी निवडली. जात नाही बघितली, मी ब्राह्मण आहे तर सगळ्या ब्राह्मणांच्याच नेमणुका, असलं फालतूगिरी नाही केली. जात मानतच नव्हते हे लोक. खऱ्या अर्थाने मनुष्य जात, खऱ्या अर्थाने हिंदू जात, एकच जात मानणारे हे लोक होते. पण ह्यांच्यावर राजकारण करणारे राजनैतिक मात्र आता जातीच्या चौकटीत त्यांना सगळ्यांना बसवतात. शिवाजीला मराठा बसवतात, सावरकरांना ब्राह्मण बसवतात, बाजीराव ब्राह्मण बसवतात. किती दुर्दैव आहे हे सगळे. त्या भिंती सगळ्या तोडून पलीकडे गेलेली माणसं होती. कोण होते होळकर? कुठून कुठपर्यंत साम्राज्य काय जमीन देऊ टाकले त्यांना? कोण होते शिंदे? कोण होते जाधव? कोण होते पवार? तेव्हाही पवार होते. बाजीराव पेशव्यांचे एक सेनापती पवार होते. पण लढवय्ये होते, एकनिष्ठ होते छत्रपतींच्या गादीशी. बाजीराव पेशव्यासाठी मरायला तयार होते. अशी सगळी माणसं जमा केलेली होती. कुठल्याही मोहीम करत असताना, कुठलीही समोरच्यावर आपण जेव्हा जेव्हा आक्रमण करतो तेव्हा त्या त्या प्रदेशातल्या स्त्रियांना, लहान मुलांना स्पर्श सुद्धा करायचा नाही ही ताकीद. कुठल्याही दुसऱ्या धर्माचे धर्मग्रंथ हाती सापडले तेव्हा ख्रिस्ती धर्माचा काही फारसा संबंध नव्हता, त्यामुळे फक्त हिंदू आणि मुसलमान या दोनच धर्मांच्या लढाया चालू होत्या. तेव्हा हाती सापडण्याचा प्रश्न फक्त पुराणाच्या बाबतीत येत होता. तर पुराणाची प्रत जर हातात सापडली तर ती अत्यंत सुरक्षित सन्मानाने ती त्या धर्माच्या मुल्ला मौलवीच्या हातात सुपूर्त करायची ही ताकीद. लढाया कोणाशी लढतात? सगळ्या मुस्लिम शाहींशी. पण एकाही मुसलमानाच्या स्त्रीला हात नाही लावता. आणि जर चुकून माकून कोणी करताना दिसलं तर डायरेक्ट देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा. गुप्तहेर खातं एवढं करत होतं, इतकं पसरलेलं होती, कळायचंच नाही की हा माझूचा माझा बरोबर जो माझ्या बरोबर मित्र म्हणून माझ्यावर जे होते तो ऍक्च्युली बाजीरावाचा गुप्तहेर आहे हेही कळायचं नाही. पण चुकून पण इच्छा व्यक्त करायची खोटी की नुसतं बोलून जरी दाखवलं तरी ती जाणार बातमी बाजीरावाकडं आणि त्याचं काय पुढे होणार ते त्याला माहित होतं. इतकी दहशत होती, इतकी कायद्याची भीती होती. सगळ्यात महत्वाचं हे सगळं आता राहिलं नाही बघा. आणि म्हणून अशी अवस्था झाली भारत देशाची. आपण या सगळ्या महापुरुषांकडनं काही शिकतच नाही. आपल्याला कुठली लढाई लढायची नाही आता मैदानावर. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फारच शिकण्यासारख्या आहेत. ह्या मात्र आत्ताही अंमलात आणाव्याच लागतात. कुठल्याही धर्मग्रंथाचा अपमान नाही, कुठल्याही स्त्रीचा, लहान मुलांचा अपमान नाही. सगळ्या स्वराज्यातल्या प्रत्येक निवडणूक ही त्यांच्या कर्तृत्वावर आधारित, प्रत्येकाला आपल्या ह्याच्यातून पगार दिला जायचा. किती गोष्टी त्यांनी राबवायला सुरुवात केली आणि राजाराम महाराज शाहूच्या काळातली सगळी विस्कळीतपणा आली, त्याला एक प्रचंड मोठी शिस्त लावली, एक शिस्तीचं राजकारण सुरू केलं. आणि मग 5-6 वर्षानंतर सगळा अभ्यास झाल्यानंतर मोहिमेनं सुरुवात केली आणि मग पुढे 15-16 वर्ष सतत लढाया लढल्या आणि स्वराज्याचं साम्राज्य केलं. या पेशव्यांनी अटके पार झेंडा नेऊन दोरा. अटक म्हणजे काय, कुठे आहे अटक? अटके पार म्हणजे गुन्हेगाराला अटक करतात ते नव्हे. आपली जी सीमा आहे ना, सिंधू नदी, तिथे त्या तीरावर शेवटची जी सीमा आहे तिथं अटक नावाचं गाव आहे. तिथपर्यंत नेऊन आमच्या या पेशव्यांनी भगवा झेंडा रोवला. म्हणजे आम्ही काय नेलं बघा स्वराज्य, छत्रपतींचं स्वराज्य.
हे दक्षिण भारत उत्तर भारत पश्चिम भारत सगळीकडं या बाजीरावांनी हे स्वराज्य पसरवलं. ह्या सगळ्या 21 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये मस्तानी ही फक्त 17 महिने आले त्याच्या आयुष्यात, फक्त 17 महिने. ती सुद्धा 21 ते 31 पर्यंत मस्तानीशी संबंधच आलेला नाही. आणि हे सगळं बाजूला राहतं आणि लक्षात ठेवलं जातं फक्त 17 महिन्याची लव्ह स्टोरी. मोठमोठे सिनेमे बनवले जातात, नाटकं बनवली जातात. बाजीरावची ओळख, बाजीराव म्हणजे हा हो मसालेवाला, दुर्दैव आहे. पण मस्तानी बरोबर त्यांनी लफडं नाही केलं बरं का. ती ठेवलेली बाई नव्हती. कायदेशीररित्या सन्मानपूर्वक पत्नीचा अधिकार देऊन तिला घरामध्ये आणले गेले. पण ते साळगावकरांच्या पुस्तकात त्यांनी हेही वाक्य लिहिलंय की आपण म्हणतो की मस्तानी तिच्या नावामुळे ती मुसलमान आहे, पण ते म्हणतात इतिहासात अशी स्पष्ट नोंद कुठेही लिहिलेली नाही. राजा छत्रसालची ती मुलगी बुंदेलखंडचा राजा. आता हा बुंदेलखंडचा जो राजा आहे हा वयाच्या 19व्या वर्षी शिवाजी महाराजांना भेटायला आला होता. काय कशी कनेक्शन आहेत बघा. आणि शिवाजी महाराजांना तो म्हणाला की मला तुमच्या सैन्यात भरती व्हायचे. तेव्हा शिवाजी महाराज अत्यंत धूर्त, अत्यंत दूरदृष्टी असलेला हा माणूस हा म्हणाला कशासाठी हा वेडेपणा करताय. तिकडे उत्तरेत तुमचं राज्य आहे, मला उद्या स्वराज्य वाढवत वाढवत जायचे तेव्हा मला तुमचा उपयोग होईल. तुम्ही तिथं तुमचं स्वतःच एक स्वराज्य निर्माण करा. हिंदुस्थानामध्ये जेवढे जेवढे हिंदू राजे रजवाडे आहेत, संस्थानिक आहेत, सम्राट आहेत, त्या सगळ्यांनी तिथे तिथे आपली आपली साम्राज्य निर्माण करा. आणि साम्राज्य निर्माण केल्यानंतर एकमेकांना जोडायला किती वेळ लागतो. आणि सगळे एकमेकांना जोडले गेले की हे जे परकीय आक्रमण करून आलेले आहेत त्यांना हकलवायला आपली सगळ्यांची एक संघ अशी शक्ती निर्माण होईल. पण हे सगळे स्वप्न अर्धवट राहिली असा हा छत्रसाल. आणि जेव्हा तुम्हाला मदत लागेल तिथे कधी अडचणीत सापडाल तेव्हा मला हाक मारा, मी धावत येईन. मला जेव्हा मदत लागेल, जेव्हा मला दिल्लीवर स्वारी करायची असेल तेव्हा तुम्हीच मध्ये येणार आहात. तुमचाच प्रदेश क्रॉस करून मला जायचंय तेव्हा तुमची मदत लागेल. बाजीरावांनी हेच केलं. बाजीराव अन्न खान्न अन्न धान्य राहण्याची सोय करायचे तंबू हे कधीही घेऊन गेला नाही बरं का. त्यांनी पहिल्या 5-6 वर्षांमध्ये सीमा वाढवत असताना म्हणजे इथून सुरतेपर्यंत, इकडून म्हैसूर पर्यंत, इकडे दिल्लीपर्यंत मध्ये मध्ये कुठले कुठले हिंदू राजे आहेत त्यांच्या बरोबर संधान बांधायला सुरुवात केली, त्यांच्या बरोबर मैत्री करायला सुरुवात केली, भेटी गाठींना सुरुवात केली. सगळं आपल्याला आता दिसत ना तसं. इतिहास वाचला की कळत काय म्हणजे उगाच नाही दाढीवाला तो पुढून उरलाय. कळतच नाही हे सगळे असे हात वर करून नाही होत त्यांनी काही. की आम्ही जेव्हा मोहिमेवर जाऊ तेव्हा मी फक्त घोडदौड, मी काही ठराविक सैनिक घेऊन भयानक वायू वेगाने जाणार आहे. मला मध्ये मध्ये मुक्काम पाहिजे. मी मध्ये मध्ये मुक्काम करीन तिथल्या माझ्या जेवणा खाण्याची राहण्याची सोय तिथल्या तिथल्या हिंदू राजांनी करायची. माझा पैसा वाचतो, माझं सगळं वाचतो. तुम्ही जेव्हा इकडे मोहिमेवर येणार तेव्हा मी तुमची सोय करेन. तर शेवटी आपण सगळे हिंदू राजे आहोत. हा अख्खा हिंदुस्थान आपला आहे. काय दूरदृष्टी, काय विचार करायची पद्धत कसा असेल म्हणून तो हरला नाही हो हे केलं नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट पंच महाभूतांचा विचार करून जो राजा लढतो तो कधी हरत नाही. आता तू प्रश्न विचारलास ना त्याचं उत्तर आहे. पंच महाभूतांचा विचार याचा पंच महाभूतांचा विचार म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आणि जल. योद्ध्याला लढत असताना ह्या सगळ्यांचा अभ्यास लागतो. पृथ्वी म्हणजे जमीन. कुणाबरोबर लढायचे
प्रदेश कसा आहे, कुठल्या जमिनीवर आपल्याला लढाई लढायची, पठारावरची लढाई लढायची का दऱ्याखोऱ्यातली लढाई लढायची, शिवाजी महाराजांच्या नशिबाने ते पठारापर्यंत जाण्याची कधी वेळच आली नाही, त्याच्या आधीच महाराज गेले, पण त्यांच्या सगळं आयुष्य त्यांनी दऱ्याखोऱ्यात लढले, म्हणून त्यांना गुणगनिमी कावा हा एकमेव युद्ध नीती अवलंबावी लागली. आता मला जर दिल्लीपर्यंत काबीज करायचंय, मला जर तिकडे म्हैसूर पर्यंत जायचंय, सुरत पर्यंत जायचंय, मला फक्त दऱ्याखोऱ्या नाही मिळणार आहेत, मला पठारावरती लढताच आलं पाहिजे. आणि मग त्यांनी ही सगळी शिकून घेतलं, त्याच तरबेज झाली, सगळ्या सेनापतींना तरबेज केलं आणि मग त्यांनी लढाईला सुरुवात केली. तर प्रदेश कुठला म्हणजे पृथ्वी आप म्हटली पहिली, पृथ्वी म्हणजे प्रदेश कसा आहे, आप तेज वायू आणि जल, वायू म्हणजे हवामान. लढाईच्या कुठल्या काळात, नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल, लढायचे कधी, कुठल्या ऋतूत लढायचं, त्या ऋतूमध्ये हवामान कसं असतं, उष्ण असतं, प्रचंड थंडी असते, वारा भयानक सुटतो, दक्षिणेकडनं उत्तरेकडे जाणारे भयानक वाऱ्यांशी सामना करायचा आहे, मग आपल्याला उत्तरेकडनं दक्षिणेकडे जायला तो फिरणं योग्य आहे का, कारण वारा उलटा होणार आहे, तर आपली अख्खी एनर्जी त्याच्यातच वाया जाईल, मग जाऊन लढणार काय आम्ही, आम्ही कुठल्या प्रदेशात, मूळ आम्ही कुठल्या प्रदेशातले आहोत, तर पुणे हे आमचं मूळ बेसिक जन्मस्थळ आहे, महाराष्ट्र आहे, इथल्या हवामानानुसार आमची शरीर रचना बनलेली आहे, आम्हाला इतक्या इतक्या टेम्परेचरचं थंडी, एवढा एवढा उन्हाळा सोसतो, सिंपल आहे. दुसरं महायुद्ध आठवा, दुसऱ्या जर्मनीचा कोण आपला हिटलर, हिटलरला हरवणं दुसऱ्या महायुद्धात रशियाला आणि आलं शक्य नव्हतं. म्हणजे जर कागदावर जर बघितलं दोन टीम, तर ही टीम जबरदस्त होती हिटलरची, प्रचंड सैन्य, जीवाचं रान करणार सैनिक, शिपाई, अफाट पैसा, यांना प्रॅक्टिकली हरवणं इम्पॉसिबल आहे. मग रशिया आणि त्याच्याबरोबरचे मित्र राष्ट्रांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये एक्झॅक्ट पंचमहाभूतांचा विचार केला आणि लढाई लढायची वेळ ठरवली नोव्हेंबर आणि डिसेंबर, -15 -20 पर्यंत जाणारे टेम्परेचर जे जर्मन सैनिकांना सहन करणं इम्पॉसिबल आहे. मी मला मोठा योद्धा आहे, पण मला या टेम्परेचर मध्ये राहताच येत नाही. परत एकदा क्रिकेटची मॅच, परत एकदा कुठलीही टीम जेव्हा आपली जाते ना, इंग्लंडला जाते, ऑस्ट्रेलियाला जाते, ती एक दीड महिना पहिल्या टेस्टच्या आधी, महिना दीड महिना आधी पाठवतात का, कारण इथल्या मुंबईत राहणाऱ्या सचिन तेंडुलकरला -5 degrees मध्ये बॅटिंग कशी करणार तो, आज गेला उद्यापासून बॅटिंग कशी करणार, तो आजारी पडेल, महिना दीड महिना लागतो त्यातल्या हवामानाशी जुळवून घ्यायला, छोट्या छोट्या खेळ खेळायला, छोट्या छोट्या मॅचेस खेळायला, सगळी युद्धनीती आहे. आणि जर्मन हरलं का, कारण नोव्हेंबर डिसेंबर त्याचं वर्णन पण असंच केलेलं आहे, सेनापती नोव्हेंबर आणि सेनापती डिसेंबर यांनी जर्मनीला हरवलं, इकडे सेनापतीचं नाव नाही, ते नोव्हेंबर डिसेंबरला सेनापती म्हटलेलं आहे, कारण हवामानाने हरवलं. आता ह्या हवामानात त्यांना युद्धाला खेचणं ही रशिया आणि रशियन सगळ्या मित्र राष्ट्रांची युद्ध नीती होती. म्हणून पृथ्वी आप तेज वायू आणि जल, जल म्हणजे दुसरा हा विचार, फार मोठा विचार, की इथून मला दिल्लीपर्यंत जायचं तर किती नद्या लागणार आहेत, मध्ये किती नद्या, किती मोठे मधले समुद्र किनारे मला पार करायचे, काय काय मला पाण्याशी किती मुकाबला करायचा, आणि पाण्यातून घोडदौड करणारे घोडदौड पाहिजे मला, एकीकडे एकही नदीच लागणार नाही तिथे मी कशाला, पाण्यामध्ये घोडेसवारी करण्यात तरबेज असलेल्या सेनापतींना मी का नेऊ उगीच, तिथं मला नदीच लागणार नाहीये, तिथे मला फक्त भूतलावर सुसाट वेगाने जाणार, स्पीड काय होत मी सांगितलं तुम्हाला, सगळ्यांना 10 दिवस लागायचे, आज 2.5-3 दिवसात जायचा दिल्लीला, म्हणजे काय अशी पापणी लवेपर्यंत हा इकडे निघून घोडा गेलेला असायचा, काय वेग असेल, वायू वेग, देवयोद्धा म्हणतात दुसरं नाव आहे त्याचं बाजीराव.
साक्षात परमेश्वराचं अवतार हे सगळं कसं हे काय प्रॅक्टिकल माणसाचं काम आहे असं लढत 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 लढाया लढला. दुसरी फार त्याची अफलातून नीतिमत्ता होती ती म्हणजे मूर्ख बनवणे म्हणजे अशी आमिष दाखवायची म्हणजे उंच उंच डोंगरावरती असं काहीतरी तो दाखवायचा की सगळं निजामाचं सैनिक तिकडे धावतील तिकडे धावल्यानंतर कळायचं की हे ओयासिस आहे आले नव्हतंच तिथे आणि मग तिथे वर काही ठराविक सैनिक बसवायचे मोठे धोंडे घेऊन ते अर्धवट डोंगर चढून आलेल्यावर मोठे मोठे असे पहाडी असे एक दगड सोडून द्यायचे ते चिरडून मारायचे युद्धच करायचं नाही असे खेळ खेळ खेळतात ना लहान मुलं असं चिरडला खोटे खोटे बगीचे खोट्या खोट्या हिरवगार असं मैदान तयार करायचा माणूस खड्डे खणून खोटं पाणी आणून जलाशय निर्माण करायचा आणि त्या सगळ्या घोड्यांना हत्तीला असं वाटायचं की इथे आपण राहिलो तर आपल्याला जर पाणी मिळेल तिथे गेल्यावर कळायचं काही नाहीच आहे किंवा असलं तरी हजारांना पुरणार नाही आहे शंभर झालं की मेले बाकीचे आता पाण्यासाठी अन्नासाठी म्हणून इथे आलं इथे आलं ते नाहीच आहे आता एवढा प्रदेश पुन्हा पाठी जायचा तोपर्यंत बाजीरावची सैनिक त्यांना घेरायचे घेरल्यानंतर अन्न पाणी पहिलं तोडायचं अशा अनेक लढाया बाजीराव जिंकलाय मूळ मानसिक शारीरिक पूर्ण खच्चीकरण करायचं वार सगळ्यात शेवटी करायचा असा परिस्थिती निर्माण करायची की आता एक नसतं एवढं केलं तरी मरता येते कमीत कमी ताकद कमीत कमी सैनिक कसे मरतील असा सगळा विचार करत करत हा बाजीराव पेशवा पुढे लढाया लढत होता आणि एकही लढाई तो हरला नाही इतकं सगळं कौशल्य सगळं बाजूला राहिलं आणि हा जो छत्रसाळचा मगाशी उल्लेख केला तो छत्रसाळ वरती जेव्हा अटॅक करायची परिस्थिती आली त्याला जेव्हा आणि घोरलं चारी बाजूंनी तेव्हा त्यांना शिवाजी महाराजांचा शब्द आठवला आणि ते पत्र पाठवलं त्यांनी शिवाजी महाराजांची गादी चालवणाऱ्या शाहू महाराजांकडे आणि त्यांचं पत्र आलं पंतप्रधान पेशवे पदावर असलेल्या बाजीराव शिवाजी महाराजांनी दिलेला शब्द जेव्हा बाजीराव जिवंत पण नव्हता छत्रसाळ राजाला दिलेला शब्द मी पाळणार आणि मग बाजीराव मदतीला धावला आणि बाजीरावांनी छत्रसाळ राजाला मदत केली अख्खं बुंदेलखंड पुन्हा त्याला मिळवून दिलं त्याच्या बदल्यात त्याने 8 जिल्हे त्याला बक्षीस म्हणून दिले फक्त 8 जिल्हे छोटं वाटत एक जिल्हा केवढा असतो इमॅजिन करा तुमच्याच नागपूरला जिल्हा धरून इथून बाजूचे 8 जिल्हे म्हणजे तुम्हाला कळेल किती प्रदेश मिळाला तर असे 8 जिल्हे मिळणं म्हणजे तिथली सगळी टॅक्स तिथले जे असतात ते सगळा पैसा इथल्या शाहूंच्या स्वराज्याला मिळणार असतो यांची श्रीमंती वाढत असते कारण त्यांच्यावरती ह्यांचं राज्य असत म्हणजे काही टॅक्सेस त्या काळात जे होते ते सगळे भरायचे कुणाकडे आता बुंदेल राजाकडे नाही आता ते सगळे स्वराज्यामध्ये पण हे बक्षीस मिळालं होतं कुणाला बाजीरावला एखादा माणूस असता तर त्या 8 राज्यांचं स्वतःच एक राज्य निर्माण करू शकला असत अगदी सहज शक्य होत एवढी क्षमता होती त्या 8 राजांची गुलामगिरी सोडून द्यायची याचं पेशवेपद सोडायचं आणि त्या 8 जिल्ह्यांचा राजा म्हणून उभं राहायचं स्वतःचा राज्याभिषेक करून घ्यायचा आणि मग 8 जिल्ह्यांचे 80 जिल्हे करायला बाजीरावला काय प्रॉब्लेम आहे जो शाहू महाराजांसाठी सगळं करत होता तो पुढे जाऊन स्वतःसाठी सगळंच करू शकला असता नाही केलं प्रामाणिकपणा निष्ठा छत्रपतींची निष्ठा शिवाजी महाराज ज्यांनी कधी बघितलंच नाही त्यांच्याशी निष्ठा शंभू राजांची निष्ठा स्वराज्याची निष्ठा मराठा मातीची निष्ठा मराठा साम्राज्याबरोबरची निष्ठा अत्यंत प्रामाणिकपणे सगळेच्या सगळे जिल्हे आणून स्वराज्यात शाहू महाराजांच्या चरणी अर्पण केले याला म्हणतात दानशूरपणा याला म्हणतात त्याग कसलीही लालसा नाही मी पंतप्रधान आहे म्हणून कधीही वेगळी ट्रीटमेंट दिली नाही बरं का त्यांना स्वतःला कधी माला झोपायचा नाही साध्या सामान्य शिपायांबरोबर घोपटीवर झोपायचा शिपायांबरोबर जेवायचा शिपायांबरोबर उठायचा बसायचा त्याच्यामुळं त्यांची अत्यंत जवळीक निर्माण व्हायची त्या शिपायांची समदुःख त्यांच्या बरोबरची सगळी सुख दुःख तो जाणून घेत होता काय वाटत असेल ना
एवढा मोठा राजा, एवढा मोठा पंतप्रधान, पेशवा आमच्या बरोबर बसतो, आमच्या बरोबर रात्री झोपतो, आमच्या बरोबर उठतो बसतो, आमची चौकशी करतो असतेने, काय कमी जास्त लागलं पडलं तर आम्हाला आणून देतो, का नाही माणसं मरायला तयार होणार का? शिवाजी हेच करत होता. शिवाजी मावळ्यांबरोबर बसून त्यांची भाकरी खात होता. हो, राजा असून सुद्धा, छत्रपती पदावर बसलेला असून सुद्धा म्हणून माणसं मरायला तयार झाले. आता का नाही मरायला तयार होत? एकाही नेत्यासाठी कोण मरायला तयार होत नाही. तू मर म्हणतात, आम्ही दुसऱ्या पार्टी दिली. आम्ही इतिहास वाचत नाही. आणि त्या 8 जिल्ह्यांच्या बरोबर निघताना मुलगी दिली, आणि मुलगी बरोबर लग्न करायचं कारणच ते आहे की अख्खं रिलेशन तयार होतं. जसं महाराजांनी 8-9 बायका केल्या, ते काही उगीच गंमत म्हणून खूप बाई बायका आल्या बाबा असं नव्हतं. दुश्मनी संपवण्यासाठी ही एक कूटनीती होती, एक राजकारण होत. ज्याच्याबरोबर दुश्मनी आहे त्याची मुलगीच करून घेतली की व्याही झाला तो, की तो स्वतःच्या मुलीचा संसार टिकवण्यासाठी कधी माझ्या विरोधात उभा राहणार नाही, तलवार उपसणार नाही. अशी नाती निर्माण करून असा स्वराज्य निर्माण केलं. सेम बाजीरावने मस्तानी बरोबर गंमत म्हणून नाही केलं. प्रॅक्टिकली विचार केला तर सूर्योदय ते सूर्यास्त घोड्यावर बसायचं, युद्ध खेळायची, मोहिमा राबवायच्या, 41 लढाया लढला 16-17 वर्षात. पहिली 10-11 वर्ष तर मस्तानीचा संबंधच नाही, 31 ते 41. शेवटच्या 10 वर्षामध्ये मस्तानी आली, ती सुद्धा फक्त 17 महिन्याचा सहवास आहे. आणि यथेच्छित तिला बायकोचं स्थान दिलं, तिला स्वतःच्या घरात शनिवार वाड्यावर आणून ठेवलं, अजिबात तिला ठेवलेल्या बाईचा दर्जा दिला नाही. केवढी त्या काळातली हिंमत आहे बघा. प्रेम केलं तर चायला केलंय म्हणतो आम्ही, बघा आजही बायकोला काहीतरी वेगळंच सांगून जातो भेटायला. हिंमत होती त्याच्या, हो प्रेम केलं तर केलं, पण ती पण शूरवीर होती, अशी लेची पिची बाई नव्हती ती. दिसायला अत्यंत देखणी, तिचं वर्णन करतात की ती पान खायची तिथून विडा जाताना दिसायचा, हे वर्णन आहे, हे खरं असं दिसत दिसत नाही. पण सौंदर्याचं वर्णन करताना कवी कसे वर्णन करतात, तसं वर्णन आहे. मुंगी उडाली आकाशी तिने धरले सूर्याची, म्हणजे खरं मुंगी जाऊन आता सूर्या धरत नाही. पण आमच्या बुद्धीत सगळा अंधार पसरलेले नेते कसे बोलतात इतके, नाही का? ज्ञानेश्वरांनी काय रेडाय, अरे मुरका, असं नसतं ते. दुर्दैव आहे देशाचं की अशा एवढा अपाट अवाढव्य असा अजय योद्धा कधीही हरलाच नाही, ज्यांनी खऱ्या अर्थाने दुसरे शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं साम्राज्य केलं. सगळं आपण विसरतो आणि आपण फक्त आणि फक्त मस्तानी प्रेम प्रकरण किती वेळ मिळत असेल. तेव्हा काय व्हॉट्सअपवर थोडा वेळ मध्ये मिळाला तर घोड्यावर बसून वाटस असं नव्हतं काय, का कशी असतो मला खूप आठवण येते, पण आता 3 महिने मोहीम चालणार, भेटच होणार नाही, एखादा फोटो पाठव ना. प्रत्यक्ष भेटेल तेव्हा भेटेल, जर का सगळ्या मोहिमेवर तिला घेऊन जात नव्हता तो. किती वेळ मिळाला असेल प्रेम करायला, प्रेमाच्या गोष्टी करायला किती वेळ मिळाला असेल. माझं खरंच इतकी साक्षात सुंदर एवढी युद्ध कौशल्य जाणणारी त्याच्याच क्षेत्रातली इतकी कर्तबगार बाई जरा जर भेट म्हणून आहे तर काय करायचं, तुम्ही काय उत्सुक आहे त्याच्या? सगळ्यांना आवडतं, हिंमत नसते. आपण एक पत्नी आहोत आम्ही म्हणून दांडी पडतो, कसले एक पत्नी, असं एक पत्नी असतो, विचार पण आला नाही दुसऱ्या बाईचा तर तो खरा एक पत्नी, तो श्रीराम म्हणून तो एकच. आम्ही 100 वेळा विचार येतात आमचे, प्रत्येक बघितली की नाही, आणि मिळत नाही. मग शेवटी 50 वाढतो लग्नाचा साजरा करतो, बघा 50 वर्ष एका बाईवर राहिलो. अरे कसले हिंमत नव्हती, चाट निघाला असतो विचार आवडला त्या बँकेतल्या, पण तुझी हिंमत नाही म्हणून तू गप्प बसला. हे प्रॅक्टिकल वास्तव आहे. बाजीरावाचं महत्व त्यासाठी आहे, त्या काळात
त्याला आवडली तर आवडली, लग्न केलं प्रॉपर ठेवलेले म्हणून माडीवर ठेवलं नाही तिला, घरात आणून ठेवलंय, दर्जा दिलाय पत्नीचा. आजही त्यांच्या पुढच्या पिढ्या पेशवे म्हणून फिरतात, मला भेटलेले आहेत ते सगळे. पुण्यामध्ये आहे ती फॅमिली सगळी, पेशवे आडनाव लावतात ते, वंशज आहेत ते त्यांचे. त्यांचं आडनाव पेशवे नाही, पेशवे पद आहे, भट आडनाव आहे. घोड्यावर जाताना म्हणे बाजीराव चेवायचा, जी शिदोरी असते ती वेळ एक मिनिटही बाय घालवू नये म्हणून वाचायचा, दौत आणि टाक घेऊन तो कागदावर लिहायचा, आणि सर्वात कमी वेळा त्यांनी तो लगाम म्हणे हातात धरलेला आहे. तो असा मांड ठोकून बसला की तो लगाम असा त्याच्या मांडीला गुंपून बसायचा, असं त्याचं वर्णन आहे साळगावकरांनी केलं. आणि घोडा असा वेगाने जात राहायचा तो आपोआप. बरं, हे सगळं असताना मला कधी कधी प्रश्न पडतो, घोड्या बरोबर पण काय नातं असेल ना, नाही का? या सगळ्यांची तुम्ही बघितली तर घोड्या बरोबरची रिलेशनशिप आहे. त्या सगळ्यांचे ठरलेले घोडे ते बदलायचे नाहीत कधी, तोच घोडा तीच घोडी पाहिजे. त्या घोड्याला सुद्धा स्पर्श करत असेल, त्या घोड्याला सुद्धा कळत असेल की मी मरेल तेव्हाच माझ्यावर बसलेला खाली पडेल, तोपर्यंत मी खाली पडू देणार नाही त्याला. असेल हंबर असते काय, ते समृद्धी महामार्ग वगैरे नव्हते, इकडे दरी इकडे डोंगर मध्ये एवढासा, त्याच्यावर घोडा 6 फुटाचा, त्याच्यावर हा बसलेला, आणि अशा वेगाने धाडतात कसं जात, सगळंच अद्भुत आहे. हे सगळं आम्ही बाजूला ठेवलं आणि आम्ही बघत बसलो पिक्चर त्या याचा, संजय लीला भन्साळीचा. त्यावेळेला माझ्याकडे काही ब्राह्मण आले होते संघटना पुण्यातल्या, होते असो त्यांच्या नाचता दिसतात दोघी जणी, आणि ते असं बिंबी बिंबी दिसले म्हणे तर हे आपण बंद करायला पाहिजे, ब्राह्मणांचा अपमान आहे. तुम्ही सिनेमा बघितला म्हटलं, मी बघितलाय सिनेमा म्हणजे, तो सिनेमा आहे तो कमर्शियल सिनेमा आहे, बाजीराव मस्तानी हे झाल्याशिवाय तो पिक्चर चालणार नाही, पण त्या निमित्ताने निदान त्यातला काही एक अर्धा तास बाजीराव मस्तानी या सिनेमा संजय लीला भन्साळींनी ज्या पद्धतीच्या युद्ध दाखवलेत ना, ती खरोखरच जे काही चित्रीकरण केलंय ती अफाट आहे. अख्खा सिनेमा काय फक्त दोघांची लवशी नाही दाखवलेलं आहे, पण तो काही आपल्याला आवडत नाही किंवा होईल आहे असं झालं असेल की नाही हे कधी कोणाला माहिती आहे. शनिवार वाड्यावर एखाद्याला नाचले असतील सुद्धा कोणाला माहिती आहे, आपल्याला कोणाला माहिती आहे, इतिहास कोण तिथे बघायला गेला होता. तसं सगळ्याच गोष्टी काही बकरीत लिहून ठेवत नाही, त्याचा असा ऐतिहासिक पुरावा नाही, कुठे असं कसा असू शकतो. मला हे गंमतच वाटते हो, आमच्या कार्यकर्त्यांनी नाटक लिहिलं रायगडाला जेव्हा आले ते, तेव्हा महालामध्ये शिवाजी संभाजीचा एक मोठा प्रवेश लिहिला. आता हे दोघं हे बोलले होते का, हे कार्यकर्त्यांना कसं कळणार? कुठल्या शिवाय इतिहास काळामध्ये इतिहास संशोधक हे लिहू शकेल? मला खरंच सांगा तुम्ही, हे त्या दोघांनाच माहिती ना, शिवाजीला आणि संभाजीला, दोघांनाच माहिती ते दोघं काय बोलले. संभाजी येसूबाई महाराज काय बोलले दोघांनाच माहिती. मग तेव्हा ते इथे वसायला मृत्यूमध्ये त्यांचा एक प्रवेश लिहिला जातो. इतिहासातल्या सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्टीत माणूस चोपडी घेऊन फिरत नसतो या सगळ्याच्या मागे. मला तेव्हा त्यांना हे माहीत नसतं की हे इतिहास पुरुष होणार आहे, तेव्हा हे त्यांना माहीत नसतं की हे पुढे जाऊन 400 वर्षानंतर हा एक मोठा इतिहास घडणार आहे. असं प्रत्येकाला माणूस घेऊन फिरत नसतो, हरला मुतला लिहिलं तरी तो दोनदा मुतला दोनदा हरला असं नसतं हो. काही वेळेला इतिहासामध्ये काही कल्पना केल्या जातात, त्याच्या मागच्या पुढच्या घटना बघून असं कल्पना केल्या जातात की साधारण असं असं घडलं असेल. सावरकर गांधींची भेट ती सिनेमात दाखवली तर कुणाला माहिती आहे ते दोघं खरंच काय बोलले होते, पण भेटीच्या आधी आणि भेटीच्या नंतर काय घडलंय हे आम्हाला माहिती आहे, त्याच्यावरून आम्ही ताडलं की काय कदाचित घडलं असेल, काय कदाचित ते बोलले असतील. तरी कल्पना करताना त्या इतिहासातल्या दोन्ही त्या महापुरुषांना कुठलाही धक्का पोचणार नाही, त्याचा कुठलाही अपमान होणार नाही, अशा पद्धतीची ती कल्पना असावी.
कल्पना करण्याच्या नावाखाली आता एक अधिक वर्ष सिनेमा आलाय, तो चुकूनही बघायला जाऊ नका. कल्पनेच्या नावाखाली भयानकच दाखवून टाकलं त्याने. अशा ह्या बाजीराव पेशवा ऐकायला आज तुम्ही आलात आणि मांडायला मला इथे भेटतो. किती वेळ झाला बघा, पावणे 9 वाजले. अद्भुत नाही बोला काय. एखादी बाई नाचते, खूप चांगली नाचते, किती नाचेल ना त्याला. अशा या बाजीराव पेशव्यावरती या विश्व केसरी फाउंडेशनने मला बोलवलं. ही सगळीच माणसं अद्भुत आहेत, आपण किती बोलावं तेवढं कमीच आहे. कुठल्याही वक्त्याचं वक्तृत्व हे साधारण 1.5 तासाच्या वर नसावं. आणखीन बोला म्हणतात तेव्हाच थांबण्यात मजा आहे. आता कधी हा थांबणार म्हणून हळूहळू माझ्या समोरूनच माणसं उठून जायला लागेल. त्याची वेळ कधी आणू नये वक्त्यांनी. राजकीय माणूस, वक्तृत्व करणारा माणूस, वक्ता, कलाकार या सगळ्यांनी कुठं थांबायचं हे कळलं पाहिजे. त्याला हे कळतो तो यशस्वी होतो आणि मला यशस्वी व्हायचं आहे. प्रत्येक वेळेला मैफिल अर्धवट राहिल्याचं दुःख व्हायला पाहिजे, तेव्हा पुढच्या मैफिली घडत जातात. त्या पुढच्या वेळेला अशी परिस्थिती की माझ्या व्याख्यानाला मी आणि हे काय पांढरे आपले दोघंच आम्ही, अशी परिस्थिती नाही आली. इतकी व्याख्यान होतात नागपूरमध्ये, प्रत्येकाला मैफिल अर्धवट ठेवतो म्हणून प्रत्येकाला गर्दी होते. आणि कुठे थांबावं कळलं पाहिजे. 9:30 झाले, झालं जवळ 1.5-2 तास व्हायला. त्यामुळे परत एकदा आपल्या सर्वांचा आभारी आहे. जे काही मला बाजीराव पेशवे 12 तास शूटिंग, 14-15 तासाच्या माझ्या शेड्यूलमधनं मी जे काही वाचत असतो, जे काही वाचताना नेहमी मला असं वाटतं, सगळे इतिहास वाचत असताना एखादं पॅरेग्राफ वाचलं की अरे चहा सगळ्यांना सांगायला पाहिजे अशी उत्सुकता निर्माण होते. मग मी माझ्या एका डायरीत ते लिहून ठेवतो आणि मग इथे येताना मी फक्त ती डायरी एकदा उडून चाळतो आणि मग त्या सगळ्या गोष्टी एकदा सांगायच्या असतात मला. माझी व्याख्यानही अशी असतात, मला बाजीरावची गोष्ट सांगता येत नाही, मला सावरकरांची पण कधी गोष्ट नाही सांगता येत. मला त्यांच्या आयुष्यातल्या अशा घटना, ज्या घटनांमधून आपण काय शिकू हे फार महत्वाचं आहे. खरं तो काळ आता राहिला नाही. हे सगळे महापुरुष, टिळक असेल, सावरकर, शिवाजी, बाजीराव, ज्ञानेश्वर, या सगळे महापुरुषांचा काळच आता राहिला नाही. कपड्या लत्त्यापासून, बसण्या उठण्यापासून, प्रवास कशाने करायचा, सगळं जगच बदललं. मग हे लोक फक्त इतिहासात अडकून न राहता वर्तमानात त्यांना आम्हाला कसं अंमलात आणता येईल, बाजीरावकडनं आम्ही नेमकं काय शिकू, तर नेमकं बरंच काही शिकता येत. त्याची वृत्ती, त्याचा विचार करण्याची पद्धत, छोट्या छोट्या गोष्टी असतात. युद्ध म्हणजे सगळ्यांनी युद्धच करायला पाहिजे असं नाही, पण आपलं किमान आता हे संघटना आहे, विश्व केसरी संघटना, फाउंडेशन, यांना पुढे कसं काम करायचंय, हे पुढे कसं काम करावं हे बाजीरावकडनं शिकता येत. कोणाकडे एखादा निधी मागायला जायचा तर माणसाचा आधी अभ्यास करून जातील, बाजीरावकडनं हे तरी शिकतील. कुणाकडे पैसा मागायला जायचंय, कोणाकडं 1 लाखाची देणगी मागायला जायचंय, तर तो खरं देणार आहे का, त्याच्या आधीचा काळ बघा, त्यांनी किती देणग्या आधीपर्यंत दिल्या आहेत, त्याच्या आधी देणगी देणाऱ्यांना त्यांनी कसं वागवलंय, सगळ्याचा अभ्यास करून जा, नाहीतर मग अपमान आणि अपयश पदरात पडतो. आपण बाजीरावकडनं हे शिकायचं असतं, शिवाजीकडनं हे शिकायचं असतं, सावरकरांकडनं हे शिकायचं असतं. इतिहासातून आपल्याला वर्तमानाशी कनेक्ट करण्याचा मी सातत्याने माझ्या व्याख्यानातून प्रयत्न करतो. मला गोष्ट सांगण्यात काढीच आहे इंटरेस्ट, गोष्ट सांगायची असेल ती अर्धा तासात सांगू नको. पण का हरला नाही, असं काय होतं त्याच्यात, म्हणजे त्या मॉन्टगोमेरीने दुसऱ्या महायुद्धानंतर एक वर्ल्ड हिस्ट्री लिहिली, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की ख्रिस्तपूर्व 400 पासून ती दुसऱ्या महायुद्धापर्यंतची हिस्ट्री लिहिली आहे. त्या अख्ख्या एवढ्या मोठ्या हिस्ट्रीमध्ये, एवढ्या मोठ्या इतिहासाच्या वर्ल्ड हिस्ट्रीच्या पुस्तकामध्ये भारतातल्या एकमेव योद्ध्याचं नाव आहे ते म्हणजे बाजीराव. एवढा अभिमान वाटावा अशी माणसं या. आणि आपण त्या बाजीरावाला ब्राह्मण नावाच्या एका चौकटीत बांधून टाकलेलं आहे. असो, परत एकदा आपल्या सर्वांचा खूप आभारी आहे. इथेच करतो जय.
राष्ट्राय स्वाहा।